भूतकाळाचे कैदी बनू नका, भविष्याचे निर्माते बना. कारण का? तर ही MPSC किंवा स्पर्धा परीक्षा करण्याची जी चॉईस आहे ही आपण स्वतः निवडलेली आहे, आणि त्याच्यामुळं यामध्ये जर मोठं साम्राज्य उभं करायचं असेल तर तुम्हाला मेहनतीशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय शिल्लक राहत नाही. नमस्ते, मी सचिन गुळीक, हिस्ट्री बाय सचिन गुळीक या आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण 2023 खूप साऱ्या परीक्षा झालेल्या आहेत, आता याच्यानंतरच्या महत्त्वाच्या कोणत्या परीक्षा आहेत, मला पुढे काय करायला पाहिजे, काय वाचायला पाहिजे, रिझल्ट कधी लागणार आहे, त्याच्या तारखा कोणत्या आहेत, आणि त्याचबरोबर आपण काय फोकस करायला पाहिजे, अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून गोंगावत आहेत. ॲक्च्युली हे लेक्चर्स खूप लवकर टाकायला पाहिजे होतं, परंतु आत्ता योग्य वेळ आलेली आहे, आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट काय करावं, काय करायचं आहे याच्या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्कीच मिळणार आहे. आणि भलेही या लेक्चरच्या मधून काही समाधानकारक काही गोष्टी मिळतीलच, त्याचबरोबर काही अनुत्तरित प्रश्न जे आहेत तर या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला माझ्या मोबाईलवरून किंवा माझ्या व्हॉट्सअपमधून मी देण्याचा तंतोतंत प्रयत्न करतोय. पण मी या लेक्चरच्या माध्यमातून मात्र तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं की मला काय करायला पाहिजे किंवा W हा जो शब्द आहे किंवा व्हाट, व्हाय, हाऊ हे जे सगळे क्वेश्चन मार्क करणारे जे शब्द आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी देण्याचा तंतोतंत प्रयत्न करणार आहे. चला सुरुवात करूया. हिस्ट्री बाय सचिन गुळीक या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय, आणि स्वागत करून आपला जो आजचा मुख्य विषय आहे की 2024 किंवा 2023 ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेनंतर पुढे काय करायला पाहिजे ह्या अनुत्तीरित प्रश्नांची उत्तरं मी इथं तंतोतंत देण्याचा परत एकदा प्रयत्न करतोय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. बघा, अभ्यासाचं अनेक साहित्य आहेत, अभ्यासाचं PDFs असतील, अभ्यासाचे काही पॅसेजेस असतील, किंवा जे माहितीपूर्ण माहिती आहे हे माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळीक हा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती सगळ्या इत्यंभूत माहिती जी माहिती आहे, मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नोटीस असतील, त्याचबरोबर अभ्यासासंबंधी असेल, त्याचबरोबर इतिहासाचं असेल, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांच्या ज्या नोटीस असतात ह्या सगळ्या इथं मिळण्याचे चान्सेस तुम्हाला आहेतच. त्याच्यामुळे हिस्ट्री फॉर ऑल हा टेलिग्रामचा चॅनल तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे, तिथं सगळी माहिती तुम्हाला सविस्तरपणे मिळणार आहे. यानंतर अजून एक छोटीशी सूचना आहे की हिस्ट्री बाय सचिन गुळीक या यूट्यूब चॅनलवरती IMP फॅक्ट हा एक सिरीज मी सुरू केली होती, ती सिरीज आता कंटिन्यू करणार आहोत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या ज्या महत्वाच्या व्यक्तींच्या जन्मदिवस येतात ह्या जन्मदिवसाच्या निमित्त आपण एक यूट्यूबवरती लेक्चर घेतो जे परीक्षाभिमुख असतं, आयोगाने त्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले असतात, आणि हे सगळे जयंती विशेष या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या महापुरुषांचे लेक्चर्स मिळून जातील ज्यामध्ये आयोगाच्या आवडते असतात आणि आयोग त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतात. त्याच्यामुळं जयंती विशेष आणि IMP फॅक्ट ह्या दोन्ही महत्वाचे लेक्चर्स तुम्ही तुरंत बघून घ्यायचे आहेत, आणि याची नोटिफिकेशन तुम्हाला किंवा याची माहिती ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पटकन मिळून जाते किंवा हिस्ट्री फॉर ऑल ह्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाते तिथं. चला महत्वाचे आजच्या लेक्चरची सुरुवात एक छोट्याशा स्टोरीने करणार आहे. तुम्हाला चित्रामध्ये दिसत असणारं झिराफ आणि झिराफाचं एक छोटंसं पिल्लू आहे. बघा, झिराफाच्या छोट्याशा पिल्लाचा जेव्हा जन्म होतो किंवा त्या झिराफाचा छोट्याशा पिल्लाचा जेव्हा जन्म होतो तर त्यावेळी त्याची आई ही कोणतीही आई खूपच प्रेमळ असते, खूपच आपल्या जन्माला आलेल्या बाळावरती प्रेम करते. पण झिराफाची आई किंवा ती मादी झिराफ ही तिला अपवाद आहे. आणि तुम्ही जर त्याला प्रत्यक्षात बघत असाल की जन्मानंतरची जी मुवमेंट्स काय असते, तर ती मुवमेंट काय असते, तर झिराफाचं पिल्लू हे पायामध्ये अवसान नसताना सुद्धा उभं राहण्याचा प्रयत्न करतं. ह्या जगामध्ये ते पहिल्यांदाच जन्माला आलेलं असतं, परंतु त्याची आई त्याला लाथाने अशी फुटबॉल सारखं उडवत असते किंवा लांब ढकलत असते. आता कोणालाही बघितल्या क्षणी असं वाटेल की ही आई किती दृढ मनाची आहे किंवा किती अजिबात हिचं प्रेम नाही वगैरे, पण असं काही नसतं मित्रांनो. ती झिराफाची आई त्याला लात का मारत असते, तर या जंगलामध्ये एक जण पळत असतो तो जगण्यासाठी, आणि दुसरा जो पळत असतो तर तो अगदी पहिला पळत असतो तो स्वतःचं पोट भरण्यासाठी, आणि दुसरा पळत असतो आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. मग आपल्याला इथं कशासाठी पळायचं आहे, तर पोट भरण्यासाठी तर पळणारे हे प्राणी नाहीत, तर आपला जीव वाचवण्यासाठी तुला पळायला पाहिजे. आणि म्हणूनच जन्माला आल्यापासून ती झिराफाची आई त्या पिल्लाला काय करते, लाथा मारत असते. आपल्याला बघता क्षणी वेगळंच काहीतरी वाटून जातं, पण वास्तव मात्र तिथं वेगळंच असतं.
म्हणजेच आपण या फील्ड मध्ये आलो आहोतच, तर आपल्याला असं लाथा मारणार तर कोणी नाही। मात्र तुम्हाला वारंवार प्रेमाने असेल, सक्तीने असेल, मोटिवेशन करून असेल किंवा विथ डिसिप्लिन असेल, तर तुम्हाला काहीतरी कंप्लीट करा किंवा हे केलं का किंवा हे केलंच पाहिजे, आणि इथून प्रश्न येऊ शकतात हे असे सांगणारे महाराष्ट्रातले तमाम मार्गदर्शक आहेत। आणि तुम्हाला लात तर मारत नाहीत, परंतु वारंवार तुम्हाला सांगतात की हे केलं पाहिजे, हे तो महत्वाचं आहे। जशा पद्धतीने झिराप लात मारतो तशा पद्धतीनं आम्ही मार्गदर्शकांची ही जी काही फळी आहे ते हे तुम्हाला सगळ्यांना अशा पद्धतीने सांगत असते। आणि याचा नक्कीच फायदा तुम्हाला असा होणार आहे की हे झिरापाचं पिल्लू ज्या स्पीडने या जंगलामध्ये पळतं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, तर तशा स्पीडने तुम्ही स्वतःचं अस्तित्व हे सिद्ध करण्यासाठी आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवण्यासाठी, एक स्वतः आदर्श अधिकारी होण्यासाठी तुम्ही फुल स्पीडने पळत असता। आय होप तुम्हाला ह्या स्टोरी आवडली असेल। आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, हे लेक्चर्स तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण इथून पुढचं लेक्चर्समध्ये तुम्हाला आवश्यक असणारी खूप सारी माहिती त्याच्यामध्ये मी देण्याचा प्रयत्न करतोय। चला सुरुवात आपण करतोय की एमपीएससी। एमपीएससी करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे। एमपीएससी करत असताना आपल्याला या चित्रामध्ये दाखवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींकडे आपण तंतोतंत लक्ष जर दिलं तर मात्र ही परीक्षा अजिबात अवघड नाही। फक्त आपण चुकतो कुठे, वेळेचं नियोजन करणे असेल, योग्य मार्गदर्शन घेणे असेल, साहित्य असेल, स्ट्रॅटेजी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण खूपच आणि वारंवार चुकत असतो। आणि मग वर्षानुवर्षे त्याच्यामध्ये आषाढी झाली की कार्तिके आलीच, म्हणजे हे वारीचे प्रकार जे असतात, तर ही वारी अमावस्या झाली की जशा पद्धतीने पौर्णिमा येते तशा पद्धतीनं वर्षानुवर्षे, मग 2018, 2019, 2020, 2021, 2023, 2024, 2025, 2026 हे किती पंचवार्षिक योजना आपण अभ्यासाच्या पूर्ण करतोय आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही। याच्यामध्ये आपल्या आर्थिक समस्या खूप मोठ्या असतात, त्याचबरोबर आपलं लग्नाचं वही होऊन जातं आणि त्याच्यानंतर आपल्यावरती जबाबदाऱ्यांचं एवढं ओझं होऊन जातं की याच्याखाली आपण दाबले जातो आणि आपला निकाल यायचं हे पाठीमागं राहून जातं। आणि त्याच्यामुळं योग्य प्लान, योग्य मार्गदर्शक, योग्य साहित्य ह्याची जर जोड लावली तर 100% येणाऱ्या 6 ते 7 महिन्यामध्ये आपला एक पॉझिटिव्ह रिझल्ट येत असतो, हे कधीही लक्षात ठेवा। मग या टॉपिकवरती आपण सविस्तरपणे चर्चा करूया की नेमकं काय गरजेचं असतं। सुरुवात करतोय आपण, आयोगाने दिलेला अभ्यासक्रम किती लोकांचा पाठ आहे। अभ्यास करत असताना मला जर पुण्यावरून मुंबईला जायचं असेल तर मी सुरुवातीला रस्ता बघतो की कोणत्या रस्त्याने किंवा कोणत्या रोडने जायचं आहे। दुसरी गोष्ट, मी माझ्याकडे असणाऱ्या गाडीची संपूर्ण कंडिशन की जी चालू शकते का हे बघत असतो, त्याच्यानंतर डिझेल पेट्रोल हे बघत असतो, आणि त्याच्यानंतर रस्त्यामध्ये मला काय लागतं ते संसाधनं मी अगोदरच्या दिवशी भरत असतो बॅगमध्ये। अर्थातच तुम्हाला जर एमपीएससीच्या या ट्रॅकवरून चालायचं असेल, एमपीएससीच्या या प्रवासामध्ये तुम्हाला सुरुवात करायची कुठून, की एमपीएससीने काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी बसतोय की नाही आणि हे साहित्य माझ्याकडे आहे का नाही। आणि म्हणूनच एमपीएससीचा सिलेबस म्हणू आपण, आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे तर हा सिलेबस आपल्याकडे जवळ असणं खूपच गरजेचं आहे। अर्थात तुमच्याकडे जर फक्त सिलेबस असेल तर यूपीएससी करत असताना आमच्या अर्थातच तिथं खान सर होते, खान स्टडी ग्रुपचे, त्यांनी एक वाक्य बोलले होते की साधारणतः 15 ते 20% अभ्यास हा सिलेबस जेव्हा तुमच्याकडे असतो आणि तुमचा पाठ होतो त्यावेळी तुमचा 15 ते 20% अभ्यास तिथं झालेला असतो, हे कधीही लक्षात ठेवा। नंबर 2 ची गोष्ट आहे की आयोगाने आतापर्यंत विचारलेले जे प्रश्न आहेत, म्हणजे आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, की आयोगाची रेंज कुठपर्यंत जाते ना, आयोग कशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न काढतं, हे जर तुम्हाला अनालिसिस करता आलं, हे जर बघता आलं तर ते बघूनच घेतलं पाहिजे, कारण का तर त्या आधारावरती आपल्याला अभ्यास करता येतो। नंबर 2 गोष्ट क्लिअर झाली। त्यानंतर टॉपर स्ट्रॅटेजी म्हणजेच काय असतं, की तुम्ही टॉपर आहात, अर्थातच मी इथं सेल्फ लिहून टाकतो, स्ट्रॅटेजी अभ्यासाची ही कोणालाही विचारायची नसते, स्वतःच्या वेळेनुसार, स्वतःच्या सवडीनुसार आणि स्वतःच्या नियोजनानुसार ही स्ट्रॅटेजी बनवायची असते आणि मग तुम्ही टॉपर्स येत असता। आणि म्हणूनच इथं टॉपर स्ट्रॅटेजी म्हणजेच काय आहे, की मी कन्सिडर करतो की तुम्ही या वर्षीचे टॉपर्स आहात किंवा पुढच्या वर्षीचेच टॉपर्स आहात, आणि म्हणूनच ही स्ट्रॅटेजी अभ्यासाची जी आहे ही स्वतःचीच असायला पाहिजे, कारण का तर तुमचं शेड्यूल हे तुम्हालाच माहित असतं, तुमची कुवत आणि तुमची क्षमता ही तुम्हालाच माहित असते आणि त्याच्यानुसारच तुम्हाला त्या अभ्यासाच्या त्या मूडमध्ये किंवा अभ्यासाच्या त्या फ्रेममध्ये स्वतःला बसवायचं असतं ऍज अ टॉपर म्हणून। म्हणूनच इथं टॉपर स्ट्रॅटेजी म्हणजे अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, हे सर्वोत्तम असायला पाहिजे, जी तुमच्या योग्य नियोजनामध्ये बसते, ती वेळ असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल किंवा प्लेस असेल किंवा अभ्यास साहित्य असेल, याच्यामध्ये जी व्यवस्थित बसते तर त्यालाच म्हणतात अभ्यासाची स्ट्रॅटेजी, ती योग्यच असायला पाहिजे। नंबर 3 गोष्ट आहे पाठ्यपुस्तकं। ऍक्च्युली हा बेस असतो कोणत्याही अभ्यासाचा। स्पर्धा परीक्षा करत असताना कदाचित आपल्याला त्या अकॅडमिक इयरमध्ये जर चांगलं शिकवलं असतं पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट आपल्याला माहित असतं की पुढे जाऊन आपल्याला एमपीएससी आणि यूपीएससी
यूपीएससी करायचे आहे तर त्यावेळेस तुम्ही स्टेट बोर्ड खूप चांगले केले असते, परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की परत एकदा आपल्याला ते वाचावं लागतं, परत एकदा त्या पाचवीच्या आणि सहावीच्या वर्गामध्ये जाऊन बसावं लागतं. म्हणजे स्टेट बोर्ड हा बेस असतो कोणत्याही परीक्षेचा, आणि इथं एमपीएससी करत असाल तर तुमचे स्टेट बोर्ड हे कंपल्सरी वाचून झाले पाहिजेत. कोणते स्टेट बोर्ड वाचायचे आहेत याची लिंक मी या टेलिग्राम चॅनलवरती एक पीडीएफ पाठवून देतो. ठीक आहे, लेक्चर संपल्या याची एक पीडीएफ पाठवून देतो. त्याच्यामध्ये मी सविस्तरपणे दिलेलं आहे की कोणत्या येतेची कोणत्या विषयासाठी पीडीएफ ही पुस्तकं वाचायची आहेत. त्याच्यानंतर एनसीईआरटी, जर तुम्ही यूपीएससी जर करणार असाल, याच्यावरती मी बोलणार आहे परत, तर तुम्हाला मस्ट आहे की एनसीईआरटी तुम्ही वाचलीच पाहिजेत. पण एमपीएससी करणार असाल तर तुम्हाला स्टेट बोर्ड कंपल्सरी वाचणं गरजेचं आहे. कारण का, तर त्याच्यामध्ये खूप साध्या सोप्या भाषेमध्ये त्या लहान वयामध्ये शिकणाऱ्या मुलाला साध्या सोप्या भाषेमध्ये समजावं याच्यासाठी बनवलेले असतात. आणि आयोग काय करतं, नेहमी याच्यातून प्रश्न बनवून टाकतो, पण आपण याला दुर्लक्ष करतो आणि खूप मोठे संदर्भ ग्रंथ वाचत बसतो. तर हे ह्या सगळा बेस आहे, हे पक्का पाहिजे. यूपीएससी करत असाल तर तुम्हाला एनसीईआरटी कंपल्सरी वाचून झालेच पाहिजेत. एनसीईआरटीची लिस्ट सुद्धा मी याच्यावरती एकत्रच एक पीडीएफ करून देतो. त्यानंतर ठराविक संदर्भ ग्रंथ आहेत, हे रेफरन्स बुक जे आहेत. तर जेव्हा तुमचे अभ्यासक्रम कम्प्लीट होतो, जेव्हा तुमचा पीवायक्यूज कम्प्लीट होतात, जेव्हा तुमचा बेस पक्का होतो, तर त्यावेळी काय करायचं, संदर्भ ग्रंथ जे ठराविक आहेत, सिलेक्टेड आहेत, एका विषयासाठी मॅक्झिमम एक किंवा दोन पर्यंत, आणि इथंपर्यंत तुम्ही जर रेफरन्स बुक किंवा संदर्भ ग्रंथ जर वाचले तर खूप चांगला अभ्यास होऊ शकतो, तो सर्वोत्तम अभ्यास असू शकतो. यानंतर आपण सर्वात महत्वाच्या टॉपिककडे जातोय की योग्य मार्गदर्शन. ह्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळं कदाचित आज माझ्या खांद्यावरचे 3 स्टार लागले असते. कदाचित आम्हाला तेव्हा सांगायलाच कोणी नव्हतं की पीएसआय घेऊन सुद्धा तुम्हाला पुढचा अभ्यास करता येऊ शकतो. मी असेल किंवा माझ्यासोबत असणारे आमचे मित्र सचिन शिंदे सर असतील. योग्य मार्गदर्शन केवळ नसल्यामुळं आज पिंपरी चिंचवडमध्ये माझे चुलत भाव आहे दत्ता गोळी, एपीएला प्रमोशन झालं, सोबतचं सिलेक्शन होतं. काही दिवसांपूर्वी मी माझ्या स्टेटसवरती ठेवलं होतं, सत्यवान फडतरे म्हणून बीएसएफला माझे पीआय म्हणून मित्र आहेत. आता बीएसएफ असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, तर इथं ज्यावेळी पीएसआय सिलेक्शन झालं होतं आमचं, की त्यावेळी आम्हाला योग्य मार्गदर्शन कोणीच करायला नव्हतं. अर्थात सांगायचा उद्देश होता की आम्हाला जर त्यावेळी सांगायला असतो कोणी की पोस्ट घेऊन तुम्हाला पुढचं काय करता आलं असतं, तर आज दिवस वेगळेच असते, कदाचित आपली भेटही झाली नसते. पण ही सुदैवाची गोष्ट आहे की ते घेतलं नाही आणि तुमच्यासमोर आज योग्य मार्गदर्शक म्हणून आपण उभा राहतोय. सो योग्य मार्गदर्शकाची खूप गरज आहे, आणि मार्गदर्शन जे आहे तर हे तुम्ही योग्य कोणाकडून घेताय हे खूप गरजेचं आहे. म्हणजे खूप सारे लोक असतात, पण योग्य मार्गदर्शक आहे का हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे, अनालिसिस करता आलं पाहिजे की आपल्याला कुठून काय मिळणार आहे. आणि हे जर योग्य नसेल तर मात्र आपला पूर्ण वर्षाचा नाही तर 5 वर्षाचा प्लान सुद्धा फेल जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणून योग्य मार्गदर्शन घ्या, पण त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शक तुम्हाला निवडला पाहिजे, आणि तोच तुमचा पास होण्यापर्यंतचा प्रवासी असला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की टाइम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन आपण करतोय का. लक्षात ठेवा, आपल्याकडे जेव्हा जास्त पैसा येतो तर त्यावेळी आपल्याला सुचतं की माझ्या पैशाचं इन्व्हेस्टमेंट करायचं, पैशाचं नियोजन करायचं आहे, परंतु आपल्याकडे वेळ जो असतो तो खूप अनलिमिटेड असतो, आणि त्याच्यामुळं आपल्याला वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट करता येत नाही. आणि आपण जेव्हा अभ्यास करतो, एमपीएससीचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, तर त्यावेळी टाइम मॅनेजमेंट ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे. आणि ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलेलं आहे तर त्यानं जगावरती राज्य केलेलं आहे. म्हणून एमपीएससी करत असताना टाइम मॅनेजमेंट हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. याच्यावरती जर तुम्ही प्रभुत्व मिळवलं तर तुम्ही सगळे विषय आणि सगळ्या परीक्षा इझिली क्रॅक करू शकता. सर्वात महत्वाचा आहे एक चालू घडामोडी टेस्ट सिरीज आहे, स्वतःच्या नोट्स आहेत, आणि उजळणी. तर यामध्ये उजळणी अर्थात त्याला रिव्हिजन म्हणू आपण, ही रिव्हिजन खूप महत्वाचे आहे. जशी जशी परीक्षा जवळ येत असते तसं तसं आपण अगोदर खूप सारं वाचलेलं असतं, तर त्याला रिकॉल करण्याची जी पॉवर असते किंवा रिकॉलिंग जे होतं, तर हे रिव्हिजनच्या बेसवरती आधारित असतं. आणि हे रिव्हिजन एक्झामच्या अगोदर काही दिवस, काही महिने किंवा काही तास हे खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच आपण जशा पद्धतीने इथं 1 ला सुरुवात केली होती तशाच पद्धतीनं इथं एंड केलेला होता. म्हणजे सर्वात शेवटी शेवट केला. आणि ह्यालाच काय म्हटलं जातं, तर एमपीएससीचं नियोजन म्हटलं जातं. हा बेस आहे तुमचा, आणि हा बेस जर तुमचा पक्का झाला, काय करायचं आहे हे जर तुमचं पक्क झालं, तर 100% येणाऱ्या वर्षामध्ये तुमच्याकडे एक पोस्ट असते. फक्त इथं चुकवायचं नाही, जेवढं मी इथं सांगितलेलं होतं, जेवढे महत्वाचे शब्द होते, तर त्याच्यावरती जर तुम्ही फोकस केला तर 100% स्पर्धा परीक्षेमध्ये क्लास 1 पासून अगदी क्लास 2 क्लास 3 पर्यंत कोणतीही पोस्ट ही तुमच्या खात्यामध्ये जमा असते. अर्थात तुम्ही जे प्रयत्न केलेले असतात तर त्याला सक्सेस इथं आपल्याला ऑटोमॅटिक मिळत असतं. फक्त सातत्य ठेवायचं, त्याला संयम ठेवायचा आणि सातत्य ठेवायचं, त्यालाच आपण कन्सिस्टन्सी म्हणू. तुमच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत बघा की स्कोअर बद्दलचे. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 4 जून रोजी पार पडलेली होती, आणि त्याच्या अगोदर 30 एप्रिल या तारखेला कंबाईन पूर्व परीक्षा ग्रुप B आणि C ही पार पडल्या होत्या.
ह्या दोन्ही परीक्षेमध्ये याचा जर कट ऑफ एकच लागला तर मात्र सर्वांचंच कल्याण होणार आहे. मग त्याच्यामध्ये क्लर्क असेल, पीएसआय असेल, एएसओ इंडस्ट्री इन्स्पेक्टर किंवा एसटीआय पर्यंत. त्याचबरोबर इथं वेगवेगळा जर कट ऑफ लागला असला लागणार असेल तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळा कट ऑफ असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण बसतोय की नाही हे मात्र इनव्हॅलिड क्वेश्चन्स आहेत. बघा इथं प्रश्न विचारण्यापेक्षा प्रीवियस कट ऑफ किती आहे हे तुम्हाला बघायचं आहे, प्रीवियस कट ऑफ किती आहे आणि त्यानुसार आपली कॅटेगरी बघायची आहे, काही निकष लावायचे असतात. आपली कॅटेगरी, आपण मेल फिमेल आहोत का, मेल आहोत की फिमेल आहोत, आपली कॅटेगरी कोणती आहे, जागा किती आहेत आणि याच्या पूर्वीचे कट ऑफ किती लागलेले होते, हे चार पाच गोष्टी तुम्हाला अनालिसिस करायचे आहेत, याचे निकष लावायचे आणि याच्या आधारावरती बघा मार्कामध्ये जास्त फरक नसतो, मार्क्समध्ये बिलकुल जास्त डिफरन्स नसतो, असला तर 1-2-3 मत पर्यंतच असू शकतो. म्हणून पाठीमागचे मार्क्स किती होते आपल्या कॅटेगरीसाठी, त्याचबरोबर आपल्या त्या फ्रेममध्ये आपण स्वतःला जो बसवतो तर त्याच्यामध्ये किती मार्कचा कट ऑफ लागलेला आहे आणि हा जर तुम्हाला बसवता आला तर मग मात्र इतर कोणालाही तुम्हाला विचारण्याची गरज लागणार नाही. मग याच्यामध्ये आपण स्वतःच इथं ठरवू शकतो की माझं होणार आहे की नाही. परंतु एक पॉझिटिव्ह वाईब्स घेण्यासाठी किंवा पॉझिटिव्ह विचार घेण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही इतर कोणाला तरी विचारू शकता की एवढे मार्क्स आहेत माझं बसू शकतं का, बसू शकतं का नाही. परंतु जर तुम्ही प्रिव्हियस कट ऑफचा अनालिसिस जर केलं असेल तर हा प्रश्नाचं उत्तर मात्र तुमच्या तुम्हालाच मिळून जातं. म्हणजेच काय तर तुम्ही स्ट्रॉंग होता डिसिजन मेकिंगमध्ये की मला प्रे मेन्स करायचे की प्री करायचे. आणि जर तुमचं जर व्यवस्थित कट ऑफ येत असेल तर मात्र इथं मुख्य परीक्षेची तयारी करायला बिलकुल हरकत नाही. आणि मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी मराठी सुरुवातीला करतायच, त्याचबरोबर इंग्रजी मराठी झाल्यानंतर आता कोणतीही मोठी परीक्षा नाही, मग राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, मग काय करायचं आहे ते इंग्रजी मराठी आता केल्यानंतर हे इंग्रजी मराठी पुढच्या वर्षीच्या मुख्य परीक्षेला कामी येणारच आहे. परंतु आता येणाऱ्या सरळ सेवा, वनरक्षक असेल, पोलीस भरती असेल किंवा तलाठी असेल किंवा गट ब खूप साऱ्या परीक्षा आहेत, ठीक आहे. आणि ह्या सगळ्या परीक्षेच्या एकाच परीक्षेचा परीक्षेसाठी हा सगळा सिलेबस कॉमन तिथं वापरता येतो. म्हणून इंग्रजी आणि मराठी आता करायचे, जीएस हा नंतरचा पार्ट येतो आणि जीएस हे नंतर केलेलं हे पुढच्या वर्षीचं जे ऍडव्हर्टाईज येणार आहे तर त्याला लगेच कनेक्ट करता येतं, म्हणजे रिव्हिजनसाठी हे नंतर नंतर वाचता येऊ शकतं. तर सध्याचं मुख्य परीक्षेचं स्वरूप थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा, गेल्या वर्षीचे कट ऑफ किती होते, ठीक आहे, गेल्या वर्षीचे कट ऑफ किती होते, एक तर 100+ किंवा 95+, वेगवेगळ्या कॅटेगरीज असतील, वेगवेगळे जेंडर वाईज असेल आणि याच्यामध्ये प्रिव्हियस कट ऑफ किती आहेत हे तुम्हाला एकदा अनालिसिस करायचं आहे आणि अनालिसिस करून ह्या 2023 रोजी झालेल्या पूर्व परीक्षेमध्ये किती मार्क आपल्याला आहेत आणि कट ऑफ पाठीमागचं किती आहे हे ठरवून आपल्याला मात्र इथं स्वतःलाच ठरवता येतं की मी मुख्य परीक्षेची तयारी करू की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी परत एकदा प्रयत्न करू. दुसरी गोष्ट याच्यातून नेबर गिव्ह अप, म्हणजे माघार घ्यायची नाही. कारण या वर्षी जर 2-3 मार्कामध्ये आपला रिझल्ट जर जात असेल तर पुढच्या वर्षी मात्र 100% 2-3 मार्क जास्तच असणार आहेत. कारण एक ताकद असते, कारण आपण स्वतःला केलेली कमेंट असते, ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना ऑस्ट्रेलियाचे बॉलर माहीत असतील ब्रॅड हॉक आणि सचिन तेंडुलकरचा क्लीन बॉल केला होता. मी याच्यापूर्वी युट्यूबमध्ये हे उदाहरण सांगितलं होतं. क्लीन बॉल केल्यानंतर त्याला वाटलं की मी सुद्धा क्लीन बॉल करू शकतो आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजाचा, आणि त्याच्यानंतर त्याला एवढा आनंद झाला होता की सचिन तेंडुलकरकडे तो बॉल घेऊन गेला की मला ऑटोग्राफ पाहिजे. सचिन तेंडुलकरनी खूप प्रेमाने सही तर केली, परंतु त्याच्यावरती लिहिलं होतं की तुझ्या आयुष्यात हा क्षण कधीच परत येणार नाही. कारण सचिन तेंडुलकरनी ती सही केल्यानंतर स्वतः खूप आरामध्ये नेटफ्लिक्सवरती पिक्चर लावून किंवा युट्यूबवरती गाणे लावून किंवा इन्स्टाच्या रील्स वगैरे बघत बसले असतील असं बिलकुल नव्हतं. विचार करत होती की याने जर माझा क्लीन बॉल केला असेल तर त्याची बॉलिंग कशी आहे, त्याच्यावरती अभ्यास करत होते कंटिन्यू. आणि त्याच्यानंतर जवळपास 30-35 वेळा त्या दोघांचा एकमेकांसमोर सामना झाला, परंतु सचिन तेंडुलकर कधीच आउट त्यांच्याकडून झाले नव्हते. लक्षात ठेवा की त्यांनी स्वतःला कमिटमेंट केलेली होती. असे स्वतःला कमिटमेंट करा तुम्ही की या परीक्षेमध्ये मला एवढे मार्क आले होते, पाठीमागचा एवढा कट ऑफ आहे आणि जर हा कट ऑफ एवढा असेल तर माझं बसतंय आणि जर माझं बसतंय तर मग मुख्य परीक्षेची तयारी केली पाहिजे. ही संभ्रमावस्था होती खूप साऱ्या मुलांमध्ये. आणि तुम्ही याच्या पुढे गेला असाल तर ग्रीन झोनमध्ये जाता, इथं असाल तर थोडं काठावरती असता, म्हणजे याच्यामध्ये 50-50 खेळत असता, इथं मात्र 30-40-20-25 या दरम्यान असता. अर्थात तुमचा कट ऑफ जर एकदम सेफ असेल, एकदम सेफ म्हणजेच कसा तर 110+ जर असेल किंवा 100+ मुलींचा जर असेल तर मुलींनी मुख्य परीक्षेची तयारी हरकत नाही तयारी करायला, आणि मुलांनी 110+ जर असेल तर राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करायला हरकत नाही. फक्त हे ढोबळ मानाने मी सांगितलं की ते सगळे ग्रीन झोन मध्ये येऊन जातात. अर्थातच सांगायचा उद्देश काय होता की प्रिव्हियस कट ऑफ किती आहेत, पेपर तर मॉडरेट होतेच दोन्ही पण,
पण प्रीवियस कट ऑफ किती आहेत, आताचा सध्याचा रेंज काय आहे, मुलांचे मार्क्स किती आहेत आणि त्याचबरोबर माझं होऊ शकतं की नाही, तर हे जर तुम्ही अनालिसिस केलं 100% तुम्ही मुख्य परीक्षेला जाता. इतरांना कोणालाही विचारायची गरज नाही की माझं होतं की नाही. कारण का, तर माझं होतं की नाही, तुमचे जर मार्क 100+ असतील, 110+ असतील आणि तुम्ही जर परत 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 प्रतिप्रश्न कोणाला तर विचारत असाल की माझं होतंय की नाही, तर स्वतःच्या कुवतीवरती घेतले ठेवलेला हा अविश्वास असतो, तर पुढच्या वर्षी निगेटिव्ह मध्ये मार्क जातील 100%. त्याच्यामुळं तुमचे जर मार्क सेफ झोन मध्ये असतील, ग्रीन झोन मध्ये असतील, तर 100% मुख्य परीक्षा तयार करायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही करतच आहात इंग्रजी मराठी, त्याचबरोबर पेपर 4 आहेत आणि ह्या चारही पेपरमध्ये HRD हा वेगळा येतो, बाकीचे सगळे विषय हा तुम्हाला पूर्वपरीक्षेला वाचलेले आहेत. मग HRD इंग्लिश आणि मराठी हे तीनच पार्ट फक्त तुम्हाला वेगळे करायचे आहेत. इतिहासामध्ये इंडिया आफ्टर इंडिपेंडेंट हे मात्र वेगळं करायचं आहे. म्हणजे असं सिलेक्टिव्ह टॉपिक्स आहेत, हे तुम्हाला मात्र वेगळे करावे लागतील. अदरवाईज पूर्वचा सिलेबस हा ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड होतो मुख्य परीक्षेपर्यंत. फक्त प्रश्नांची लेवल थोडीसे अप्स अँड डाऊन्स होते, तर याच्यामध्ये तुम्हाला ते सांभाळून घ्यायचं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय की परीक्षा कधी होणार आहेत. आता परीक्षा होणार आहेत याच्यामध्ये खूप सारं जंतर मंतर सुरू आहे. MPSC आहे, त्याचबरोबर आपण स्टुडंट आहोत आणि त्याचबरोबर इथं कोर्ट आहे, बरोबर न्यायालय, आणि याच्यामध्ये आपल्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांची मात्र आपल्या खिचडी होऊन चालली. आता परीक्षांची जेव्हा खिचडी होत असते तर त्यावेळी आपल्या लाईफची वाट लागते. लक्षात ठेवा, 3-3, 4-4 वर्ष निकाल लावला जात नाही MPSC कडून. मग याच्या नादामध्ये काय होतं की मुलांचे वय वाढतात, त्याचबरोबर एज बार होऊन जातात, जबाबदाऱ्या वाढत जातात, अपेक्षांचं ओझं होतं आणि याच्यामध्ये आपण मात्र काय केलो तर दाबले जातो. आणि याच्यामध्ये दाबलं गेलं की मग आपल्या आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही अशी निगेटिव्हिटी पसरत जाते आणि याचा दुष्परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावरती होतो. कारण का, तर आपण प्लॅन बी वरती कधी शिफ्ट नव्हतो झालेलो, आपण प्लॅन ए वरतीच असतो. आणि प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू जर दिला असेल तर याच्यामध्ये आपण एक पॉझिटिव्ह असतो की माझा रिझल्ट 100% येणार आहे. फक्त अटकून कुठं राहिलेला आहे तर एकतर कोर्टमध्ये किंवा MPSC कडे हे डिसिजन असतात. त्याच्यामुळं कधीही लक्षात ठेवा की परीक्षा कधी होणार आहेत हा प्रश्न चुकून कोणाला विचारू नका. कारण सांगतो त्याचं की इथं असणारे फॅकल्टीज, इथं असणारे टीचर्स, ठीक आहे, इथं असणारे टीचर्स, त्याच्यानंतर इथं असणारे स्टुडंट्स, इथं असणारे अकॅडमी आणि इथं असणारे जे वेगवेगळे आहेत की जे मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत, तर याचा कोणाचाही संबंध ना MPSC बरोबर असतो ना कोर्टा बरोबर असतो. यांना तारखा माहीत नसतात किंवा यांना काहीच माहीत नसतं. आणि जे माहीत होतं तर हे ऑटोमॅटिकली टेलिग्रामवरती पब्लिश केलं जातं. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे की परीक्षा कधी होणार, हा अनुत्तरित प्रश्न आहे. तुम्ही मला जरी विचारलं तर मी सांगणार आहे की लवकरच होते, कॉमन आन्सर्स येतील. परंतु तुम्हाला जर समाधान मिळत असेल तर असे प्रश्न तुम्ही इतरांना विचारू शकता. परंतु गंमत अशी आहे की अशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही ऑलरेडी टेलिग्रामवरती शोधून ठेवलेली असतात. कोणीही इथं आतमध्ये काम करत नाही किंवा कोणीही तुम्हाला आतमधली माहिती बाहेर सांगणार नाही की या तारखेला फिक्स रिझल्ट लागणार आहे, काही टेलिग्रामवरती येऊन जातं ते ॲडव्हान्समध्ये. परंतु काही अफवा असतात, काही सत्य असतं. मात्र आपण आपल्या निर्णयावरती ठाम राहिलं पाहिजे की जेव्हा व्हायचंय तेव्हा होतच, आपण मात्र वेल प्रिपेअर राहिलं पाहिजे जेव्हा व्हायचंय तेव्हा, त्याच्यासाठी त्या परिणामांना सामोरं जाता आलं पाहिजे. त्याच्यामुळं हे क्वेश्चन्स मात्र इतर कोणाला विचारत बसू नका. कारण का, तर अशा प्रश्न विचारण्यामध्ये आपण आपला खूप मौल्यवान वेळ घालवत असतो आणि थोडंसं मानसिक समाधान मिळतं. परंतु त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की टाइम इन्व्हेस्ट करा. जशा पद्धतीनं श्रीमंत लोक पैसा इन्व्हेस्टमेंट करतात, तशा पद्धतीनं आपला टाइम तुम्ही इन्व्हेस्ट केला पाहिजे प्रोडक्टिव्ह गोष्टींकडे. यानंतर आपण महत्वाच्या पुढच्या टॉपिककडे जातोय की सुरुवात कशी करायला पाहिजे. मी तुम्हाला बेसच अगोदर सांगितलेलं होता की पाठ्यपुस्तकं सुरुवातीला वाचली पाहिजे, त्यानंतर आयोगाचे पेपर सोडवले पाहिजेत, त्याच्यापुढे संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजेत, त्याच्यानंतर तुम्हाला जे जे विषय अवघड वाटतात सगळ्याच विषयांचे क्लासेस लावले पाहिजेतच असं नाही, प्रत्येक वेळी अकॅडमीज लावले पाहिजे असंही नाही. परंतु त्याला अपवाद आहे की तुम्हाला जर काही विषय अवघड वाटत असतील तर त्या विषयांचे क्लास लावले पाहिजेत किंवा त्या विषयांचा सविस्तरपणे प्रत्येक शिक्षकाकडून तो अभ्यास करून घेतला पाहिजे. आणि याला ऑप्शन सांगितलेला आहे मी की जर तुम्ही स्वतः मॅच्युअर असाल, स्वतःला जर समजत असेल तर तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करू शकता आणि अनेक सेल्फ स्टडी करणारी मुलं सुद्धा पास झालेली आहेत, ठीक आहे, ते अपवाद असू शकतात. सराव प्रश्नांचा सराव करून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. म्हणजेच तुम्ही MPSC करत असाल, कंबाईन करत असाल किंवा UPSC करत असाल तर फॉर्म्युला एकच हा वापरायचा आहे. आता हे जे ब्लॉक्स दिलेले आहेत तर हे संदर्भ ग्रंथांच्या संबंधाने मी हे ब्लॉक्स दिले होते की तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे. संदर्भ ग्रंथामध्ये मी तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटी आहे, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स आहे,
सायन्स आहे, करंट अफेअर्स आहे, ज्योग्राफी आहे आणि मॅथ्स रिजनिंग हे जे विषय आहेत। तर एम पी एस सी आणि कंबाईन ह्या दोन्ही परीक्षेसाठी संदर्भ ग्रंथांची यादी ही समानच असते, कधीही लक्षात ठेवा ह्या संदर्भ ग्रंथांची यादी ही समान असते। मात्र यूपीएससी करत असताना तुम्हाला मराठी जर मीडियम असेल तुमचं तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमध्येच वाचावं लागणार आहे। हे यूपीएससी तुम्हाला दोन मीडियममध्ये देता येते, एक तर मराठी ही भाषा फक्त मुख्य परीक्षेमध्येच तुम्हाला कामी येऊन जाते, अदरवाईज पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला एकतर हिंदी किंवा इंग्रजी हे दोन्हीपैकी कोणते तरी एक लँग्वेज स्ट्रॉंग असायला पाहिजे। कारण का पूर्व परीक्षाच पास नाही झालं तर तुम्ही मराठीपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजी, आणि हिंदी किंवा इंग्रजीमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल तर हिंदीच्या जवळ आहे मराठी, आणि म्हणूनच इथं हिंदी बरोबर मराठी हे तुम्हाला कंपल्सरी करावं लागणार आहे। आणि याचा सोर्स कुठं आहे तर एनसीईआरटी ही तुमचा सर्वात महत्त्वाचा आणि बेस्ट सोर्स आहे, त्याला बेसिक बुक्स म्हणतो, आणि यूपीएससी मुख्य परीक्षेपर्यंत सुद्धा जाता येतं। माझे एक मित्र आहेत, 2016 505 रँक आली होती, आम्ही दिल्लीत होतो सोबतच, सूरज थोरात म्हणून आहेत, आज एसी आहेत, असिस्टंट कमिशनर आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला, ठीक आहे, आज ते विजयवाडाला पोस्टिंग आहे। दोघेही म्हणजे मॅडम आणि ते दोघेही एसी आहेत विजयवाडा, त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग शेवटी पुण्यामध्ये येणार आहे। तर त्यांनी त्यांना सहज विचारलं, हिस्ट्री हा ऑप्शनल ठेवला होता, हेमंत झा यांच्याकडे ऑप्शनल आमचा दोघांचा होता, आणि त्यांना विचारलं की ऑप्शनल मध्ये शेवटपर्यंत काय वाचलं, तर त्यांनी सांगितलं आर एस शर्मा, बिपिन चंद्र, सतीश चंद्र हे एनसीईआरटी शेवटपर्यंत मी वाचत होतो। अर्थातच एनसीईआरटी एवढ्या स्ट्रॉंग आहेत, सध्याचं नाही जुन्या वाचायचं तुम्हाला, ते एवढ्या स्ट्रॉंग आहेत की तुम्हाला यूपीएससी क्लिअर करून देते। म्हणूनच इथं सांगितलं की ह्या एनसीईआरटी जर तुम्ही वाचल्या तर 100% तुमचा बेस क्लिअर होऊन जातो, अर्थात तुमची प्री सुद्धा क्रॅक होऊ शकते, एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये। आता याचे बुक्स आहेत, हे जे बुक्स लिस्ट जे आहे तर ही लिस्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टेलिग्रामच्या चॅनलवरती पाठवून देतो, पीडीएफ पाठवून देतो, ते तुम्ही पीडीएफ प्रिंट करून घ्या, आणि कोणते पुस्तक आहे ते सगळे पटकन घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे। परंतु तुम्ही सगळेजण 2024 असेल, 2025 असेल किंवा 2026 इथून पुढच्या ज्या एक्झाम्स आहेत, तर याच्यामध्ये एमपीएससी कंबाईन आणि यूपीएससी याची जर तयारी करत असाल तर हा वरचा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे। बाकीचं बुक लिस्ट ही टेलिग्रामवरती पाठवून देतो, तुम्ही तिथून हे घ्या आणि त्याला फॉलो केलं तरी चालेल। त्यानंतर सर्वात महत्वाचं, स्टडीचा प्लान कसा असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी ही स्वतःचीच असायला पाहिजे। म्हणजेच शाफिक हसन नावाचे एक आयपीएस ऑफिसर आहेत, यंगेस्ट आयपीएस ऑफिसर इन इंडिया आणि गुजरातचे, आणि त्यांनी सांगितलं होतं की स्टडीचा प्लान आणि स्टडीची स्ट्रॅटेजी ही स्वतःचीच डेव्हलप करायची असते, ना की कोणाची कॉपी पेस्ट करायची असते। म्हणजे जशा पद्धतीनं मोटिवेशन ही तात्पुरतं असतं परंतु डिसिप्लिन ही लॉंग टाइम साठी असतं, तर तशाच पद्धतीनं स्ट्रॅटेजी आणि स्टडीचा प्लान हा स्वतःच्या कुवतीप्रमाणे स्वतःच्या फ्रेममध्ये स्वतःला फ्रेममध्ये ते ऍड करूनच आपल्याला तो बनवायचा असतं। आणि म्हणूनच इथं स्टडीचा प्लानमध्ये हेच तुम्हाला सांगितलं होतं की पाठ्यपुस्तकं पी वाय क्यूज असेल, संदर्भ ग्रंथ असेल, एमसीक्यू असेल, त्याच्यानंतर रिव्हिजन असतील, याच्यामध्ये तुम्हाला काही स्वतःच्या नोट्स बनवता आल्या तर बनवा, अदरवाईज कोणत्याही शिक्षकापेक्षा तुम्ही नोट्स चांगल्या बनवू शकत नाही। त्याच्यामुळे इथं हे स्मार्ट वर्क अर्थातच हे टाइम वेस्टिंग वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करा, एखाद्या एक्सपर्ट शिक्षकाच्या नोट्स घ्या आणि त्या परत परत वाचा, जर तुमचा बेस पक्का असेल तर त्या नोट्सही चांगल्या पद्धतीने समजतील, आणि जर तुम्ही त्यांचा क्लास केला असेल तर मात्र नोट्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून जाणार आहे, ठीक आहे। आणि म्हणूनच स्टडीचा प्लान हा असाच असायला पाहिजे, हा प्लान तुम्हाला 100% पोस्ट मिळवून देण्यामध्ये कामाला येऊ शकतो। यानंतर काही छोट्या मोठ्या परीक्षा आहेत, त्या परीक्षांचं स्वरूप आपण फक्त समजून घेऊया। तर सरळ सेवा ही परीक्षा आहे, सरळ सेवामध्ये खूप सारे पोस्ट येऊन जातात, या सगळ्या पोस्टचा मी उल्लेख मात्र इथे टाळून जातो। मराठी व्याकरण 25 मार्काला असतं, इंग्रजी 25 मार्काला असतं, गणित बुद्धिमत्ता 25 आणि सामान्य ज्ञान हे 25। ह्या 25 मध्ये जवळपास 7 विषय असतात, इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र 6 विषय, चालू घडामोडीपर्यंत सगळे विषय 25 मार्काला। 100% मार्क देणारा विषय आहे मराठीचा, त्याचबरोबर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हा 100% मार्क मिळवून देतो, आणि इथं जर मिळू शकतात परंतु आपल्या इंग्रजीचे पहिल्यापासूनच 12 वाजलेले असतात, त्याच्यामुळे जर तुमचं परफेक्ट असेल तर मात्र इथं 25 पैकी 25 मार्क मिळू शकतात। आणि आजकाल शिक्षक पण खूप चांगले आलेले आहेत, आणि ह्या शिक्षकांकडून जर तुम्ही शिकलात तर मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क मिळू शकतात, तुमच्या करण्यावरती खूप काही डिपेंड करतं। तर साधारणतः 100 असतात, आणि या 100 पैकी तुम्हाला मार्क पाडायचे आहेत 90 प्लस मार्क जर पडत असतील तर मात्र 100% आपलं सिलेक्शन इथं सिक्युअर आहे। कारण का तर कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये
कंबाइंड पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न असतात आणि 100 पैकी इथं मार्क पाडायचे असतात 50, म्हणजे 50%, 50% मार्क सुद्धा कंबाइंड मध्ये पाडणं खूप मुश्किल होतं काही विद्यार्थ्यांसाठी अनेक वर्षांपर्यंत, अनेक वर्षांपासून। मग इथं मला सांगा, ह्या 100 प्रश्नांपैकी 100 पैकी 90 मार्क पाडणं हे सोपं आहे का? आणि म्हणूनच जे एवढा वेळ इथं देणार आहे तर मी त्यांना सांगतो की तुम्ही कंबाईन वरती का फोकस करत नाही 2024 अर्थात 2000 पुढच्या वर्षीच्या कंबाईन वरती। आतापासून फोकस करा, स्वतःच्या चुका लिहा, स्वतःच्या मिस्टेक्स कुठं झालेल्या आहेत तर त्या लिहा। अर्थातच 100% सांगतो की इथं 50 नाही तर 70 मार्क सुद्धा पाडू शकतात आणि खूप सारी मुलं 70 मार्क सुद्धा पाडतात, पण इथं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्हाला 90 काय 95-99 मार्क सुद्धा पडू शकतात आणि ह्या क्लास 3 पोस्टमध्ये किंवा ह्या भरतीमध्ये तुमचं 100% सिलेक्ट होऊ शकतं। यानंतर पुढची परीक्षा आहे समाज कल्याण। नुकतीच समाज कल्याण अधिकारी, यामध्ये गट ब अर्थातच हे समाज कल्याण अधिकारी जुनी मार्किंग सिस्टम काय आहे आणि त्याच्या आधारावरती प्रश्न हे विचारले जाणार आहेत। एकूण 150 प्रश्न असतात, बघा लक्षात ठेवा 150 प्रश्न। यामध्ये इतिहास 6 मार्काला, भूगोल 6, राज्यघटना 8, सायन्स आणि टेक 20 मार्काला आहे, सर्वात जास्त पार्ट आहे, अर्थशास्त्र 20 मार्काला, समाजशास्त्र 50 मार्काचं, चालू घडामोडी 15 आणि गणित बुद्धिमत्ता 25 मार्काचं। म्हणजे सांगायचा उद्देश काय होता की ह्या 150 पैकी तुम्हाला मॅक्झिमम जेवढे मार्क्स पडतील तेवढं तुमचं सिलेक्शन 100% होण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत। आणि हे पोस्ट कधीतरी जाहिरात येते आणि कधीतरीच येते, म्हणून सगळा जो क्राऊड आहे हा या एक्झाम्स वरती शिफ्ट होऊन जातो। मग अगदी यूपीएससी करणाऱ्या मुलाला सुद्धा 2-3 वर्षापासून जर जॉब नाही भेटला तर ह्या छोट्या मोठ्या पोस्टकडे तो शिफ्ट होतो आणि त्याचबरोबर हा जॉब आपल्याला मिळायलाच पाहिजे या आशेपोटी प्रत्येक मुलगा अशा निघणाऱ्या पोस्टवरती शिफ्ट होऊन जातो। आणि अशा पोस्टवरती जर शिफ्ट झाला तर मात्र इथली स्पर्धा वाढत जाते, परंतु आपली स्पर्धा इतर कोणाबरोबरही नाही हे आपल्याला मात्र अगोदर सुरुवातीला सांगून द्यायचं आहे। आणि स्पर्धा कोणाबरोबरच नाही, परंतु आपल्या अभ्यासाचं स्पीड पण इतरांपेक्षा जास्तच असायला पाहिजे। म्हणजेच काय तर यामध्ये साधारणतः जर 10 पोस्ट असतील तर कमी जागा आहेत आणि माझ्या कॅटेगरीसाठी फक्त 2 जागा आहेत, म्हणून मी अभ्यास जास्त करणार नाही, म्हणून मी स्किप करतोय हे जर म्हणत असाल तर सर्वात मोठी गोडचूक करताय। कारण का तो तुम्हाला 2 जागा नाही घ्यायचे, तुम्हाला फक्त 1 जागा घ्यायची आहे आणि ह्या 2 मध्ये एक ठरवून द्यायचं स्वतःला, एक स्वतःला सांगायचं की ह्या 2 मधली 1 जागा ही मी माझ्या नावावर केल्याशिवाय थांबणार नाही। मग 100% सांगतो तुमच्याकडे पोस्ट असणार आहे अर्थात त्या वर्षी तुम्ही सत्कार स्वीकारायला तयार असणार आहे। आणि म्हणूनच अशा पोस्टवरती तुम्ही जर फोकस करत असाल तर 100% सिलेक्शन झालंच पाहिजे, यावरती तुमचा खूप मात्र भर असायला पाहिजे। पुढे आपण बघतोय वनरक्षक। वनरक्षकचा जो फॉर्मॅट आहे, मराठी 30 मार्काला येतं, इंग्रजी 30 मार्काला येतं, गणित बुद्धिमत्ता 30 मार्काचं आणि सामान्य ज्ञान 30 मार्काला आहे। अर्थातच ही परीक्षा 120 मार्काला तुम्हाला प्रश्न 120 प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, आणि 120 पैकी तुम्हाला 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे। मग खूप साऱ्या जागा निघालेल्या आहेत, वनरक्षक असेल किंवा इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये खूप मोठी भरती आता चालू आहे याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास करत असाल तर 120 पैकी 100% सांगायचं की मला 100% जास्त मार्क मिळवणारच मिळवणार आणि तशा पद्धतीने तयारी सुद्धा करायची। म्हणजे तयारी करत असताना आपल्या अवतीभोवती असणारे, तयारी करणारे आणि आपल्याला ओळखणाऱ्या लोकांना सुद्धा प्राउड फील झालं पाहिजे की अभ्यास करायचा तर याच्यासारखा करायचा, कारण ठरवून यानं अभ्यास केला होता। माझे एक मित्र आहेत, मला नेहमी सांगायचा की मला जेव्हा तयारी करायचे आणि मी जेव्हा ठरवलेलं असतं तर त्यावेळी मी ठरवतोच, पायात पाय अडकायचे पळत असताना, परंतु ठरवलं त्याने की यावर्षी मी आर्मीमध्ये भरती होणारच। खूप जुनी गोष्ट आहे, 2000 साधारणतः अगोदरची। आणि त्याने सांगितलं की पायात पाय अडकत होते परंतु ठरवलं की यावर्षी मी आर्मीमध्ये भरती होणारच। आणि इतर जे चांगले स्पोर्ट होते, खेळत होते, तर अशा मुलांच्या तुलनेमध्ये हा माझा मित्र त्यांच्या अगोदर आर्मीमध्ये भरती झाला, सिग्नल मॅन म्हणून आज काम करतात, जे तुम्ही जॅमर जॅमर्स वगैरे बघता त्या तसल्या व्हॅन्सवरती आर्मीमध्ये। तर सांगायचा उद्देश आहे की ठरवलं ना 100% त्यानं केलंच, म्हणून ठरवा अभ्यास करा असा की रोल मॉडेल बना इतरांसाठी, ठीक आहे। त्यानंतर आपण महत्वाचं आहे की मी छोटंसं एक उदाहरण सांगतो की बिलीव्ह सिस्टम काय असते, बिलीव्ह सिस्टम काय असते, या व्हिडिओच्या माध्यमातून बिलीफ सिस्टम काय असते यावरती थोडीशी चर्चा करतो। 1954 पर्यंत लोकांचा हा बिलीव होता, लोकांचा हा विश्वास होता, लोकांनी एक फ्रेम, एक बाउंड्री बनवून घेतलेली होती की एका मैलाचं अंतर हे 4 मिनिटाच्या आतमध्ये कोणीच पार करू शकत नाही 1954 पर्यंत, हे बिलीव होतं। परंतु
एक ऍथलीट होते, एक डॉक्टर होते, ठीक आहे, त्यांचं नाव आहे रॉजर बेन्स्टर. आणि रॉजर बेन्स्टर यांनी आणि सायन्सनी सुद्धा प्रूव्ह केलं होतं की 4 मिनिटाच्या आतमध्ये एखादा माणूस एका महिलाचं अंतर पळू शकत नाही, आणि जो तो पळाला तर तो हृदय फुटून मरू शकतो. अर्थात ही हृदय फुटून मरू शकतो हे सायन्सने सांगितलेलं आहे. एखादा माणूस प्रॅक्टिकली कसं त्याला प्रूव्ह करू शकतो? करू शकत नाही. परंतु तो स्वतः डॉक्टर असणारे आणि स्वतः ऍथलीट असणारे हे जे रॉजर बेन्स्टर आहेत, तर यांनी हे सिद्ध करून दाखवलं. आणि त्यांनी हे अंतर 3.59 सेकंदामध्ये पार केलं एका मैलाचं अंतर. आता एक मैल म्हणजे किती हे सविस्तरपणे सांगण्या इतपत तुम्ही सगळे सुज्ञ आहातच. तुम्ही चेक करून बघाल किंवा तुम्हाला माहित असेल. आणि त्यांनी सिद्ध करून सांगितलं, दाखवलं की मी करू शकतो. आणि लोकांचा जो भ्रम होता अगोदरचा की करू शकत नाही, हा भ्रम तोडला. आणि काहीच दिवसामध्ये ऑस्ट्रेलियाचे एक धावपटू होते, ज्यांचं नाव होतं जॉन लेंडी, आणि यांनी हा विक्रम मोडला 3.47 सेकंदमध्ये. एक मैलाचं अंतर त्यांनी काय केलं, पार करून दाखवलं होतं. परत या जॉन मेंडीचा जो पराक्रम होता, जो विक्रम होता, तर हा विक्रम याच डॉक्टर रॉजर बेन्स्टर यांनी काय केला, मोडून काढलेला होता. सेम दुसऱ्या वर्षी जवळपास एकाच वर्षामध्ये 13 लोकांनी हा विक्रम मोडला, आणि त्याच्या काही वर्षानंतर 300 लोकांनी हा विक्रम मोडलेला होता. बिलीव्ह सिस्टम कशाला म्हणतात, की तुम्ही विश्वास ठेवा. अर्थात हा विश्वास ठेवा ही कन्सेप्ट कुठून येते, की आपल्या गावामध्ये आपल्या नातेवाईक किंवा आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये जर कोणी MPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी झाला, की आपले घरचे असतील किंवा आपलं मन उचल खातं घरच्यांचं किंवा आपलं, की त्यानं केलेलं आहे, यानं केलेलं आहे, मग तूही केलं पाहिजे आणि करू शकतो. बिलीव्ह सिस्टम काम करते तेव्हा की कोणीतरी सिद्ध करून दाखवतं, त्यावेळी ते आपल्यावरती येते की तू केलं पाहिजे. मला खूप सारे फोन येतात की माझ्या मिसेसला, माझ्या भावाला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला किंवा माझ्या नातेवाईकाला हे MPSC करायचे आहे. आता हे सुचलेलं असतं कुठून, कुठंतरी बघितलेलं असतं किंवा कुठंतरी पाहिलेलं असतं. महाराष्ट्रामध्ये 21व्या वर्षी, 22व्या वर्षी आणि 23व्या वर्षी किंवा भारतामध्ये ISIPS झालेली खूप मोठी फौज आपल्याला बघायला मिळते. प्रत्येक वर्षी DC DYSP आपल्या अवतीभोवतीचे खूप सारे बघायला मिळतात, आणि तेव्हा आपली बिलीव्ह सिस्टीम जागी होती की आपण सुद्धा करू शकतो. खूप गरीब घराण्यातून एखादा मुलगा येतो आणि तो काय म्हणतो, मी सुद्धा करू शकतो. आणि त्यानं सिद्ध करून दाखवलेलं असतं. आणि दाखवल्यानंतर मग आपल्या आतमध्ये एक आवाज येतो की बिलीव्ह सिस्टम याने ही ब्रेक केलेला आहे ना. खूप गरीब परिस्थितीमध्ये असताना सुद्धा हा IAS झालेला आहे, तर मग ही त्यानं तोडलेला आहे ना, तर ही बिलीव्ह सिस्टम आपल्यावरती आपण अप्लाय करायला सुरुवात करतो. आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की हे जशा पद्धतीने विक्रम मोडलेले होते, तशाच पद्धतीनं सध्या जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून आपण ज्यांना ओळखतो, जमैकाचे बोल्ट, हुसेन बोल्ट, तर यांनी सुद्धा तीच बिलीव्ह सिस्टम निर्माण केली. आणि त्याच्यानंतर मग अमेरिका असेल किंवा जमैका असेल, तर या सगळ्या देशातील धावपटू तेवढ्याच वेगाने पळू लागले जेवढ्या वेगाने हा बोल्ट पळतो. लक्षात ठेवा की बिलीव्ह सिस्टम खूप स्ट्रॉंग असते, आणि स्वतः तुम्ही ही बिलीव्ह सिस्टम डेव्हलप करा की आपणही करू शकतो, कारण इतर लोकांनी करून दाखवलेलं आहे. कमी कालावधीमध्ये केलेलं आहे, गरीब परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी केलेलं आहे, घरी राहून पण केलेलं आहे, पुण्यामध्ये येऊन पण केलेलं आहे, पुस्तक नसतानाही सिद्ध करून दाखवलेलं आहे, पुस्तक असताना सुद्धा दाखवलेलं आहे. मग आपल्याकडे एवढ्या फॅसिलिटीज असताना, आपल्याकडे एवढ्या अँड्रॉइड फोन असताना, सोशल मीडिया असताना, जिथं बघाल तिथं MPSC मिळते, हे सगळं असताना मग आपण का करू शकत नाही? आणि जेव्हा हे सगळं नव्हतं तेव्हा सुद्धा काही लोक टॉपर्स आलेले आहेत. कदाचित महाराष्ट्राचे टॉपर्स तुम्ही असू शकता, कदाचित भारतातून टॉपर्स तुम्ही असू शकता जर UPSC करत असाल तर. म्हणून बिलीव्ह सिस्टम ही आपल्यावरती अप्लाय करा, खूप स्ट्रॉंग असते, खूप पॉवरफुल असते. आणि आय होप्स तुम्हाला हे रोजर अँड जॉन्स यांचे स्टोरीज आवडले असतील, तर चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे शेअर करून करायला विसरू नका. कारण का तर इथंपासून आपल्याला पायंडा पाडायचे की मी सुद्धा करू शकतो. लक्षात ठेवा MPSC ही फक्त गेम ऑफ माइंड आहे, आणि जर तुम्ही मॅच्युरिटीने याला जर डील केलं तर ही MPSC काय स्पर्धा परीक्षा, जगातील कोणतीही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकता. MPSC किंवा स्पर्धा परीक्षा इज द गेम ऑफ माइंड, आणि तुम्ही हा गेम चेंज करू शकता कारण तुम्ही गेम चेंजर हो आहातच. ठीक आहे, आय होप्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेलच. यानंतर आपण वळतोय कंबाईन पूर्व परीक्षा. खूप साऱ्या लोकांना कंबाईनचं स्वरूपच माहीत नसतं. पहिल्यांदा कंबाईनचं स्वरूप काय आहे एकदा समजून घेतलं पाहिजे. पूर्व परीक्षा असते 100 प्रश्नांची आणि 100 मार्क असतात, आणि पदवीचा दर्जा असतो, इंग्रजी मराठीमध्ये क्वेश्चन पेपर असतो, एक तासाचा वेळ असतो. ह्या एका तासासाठी तुम्हाला साधारणतः 35 ते 40 सेकंद मिळत असतात पर क्वेश्चन. ठीक आहे, आणि या 35 ते 40 सेकंदामध्ये तुमची डिसिजन मेकिंग पॉवर ही खूप फास्ट पाहिजे, रिडिंग जास्त पाहिजे, वाचनही पाहिजे, आणि विषय समजून सुद्धा घेतला पाहिजे, तरच तुम्ही ह्या कॅपचे मानकरी होता.
आणि त्याचबरोबर मी स्टार तर रात्रीच बघत होतो, कदाचित स्टार झालो असतो मी, हा ते नशिबात नव्हतं कदाचित, असेल पण पुढे, पण रात्री स्टार बघतो, पण दिवसा स्वतः स्टार बनून मिळवण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. आणि म्हणूनच पोलीस गाडीमध्ये दोनच लोक बसू शकतात, एक आरोपी आणि दुसरा अधिकारी. मग आपल्याला काय म्हणून बघायचं, बसायचं त्याच्यामध्ये, हा डिसिजन तुमचा असेल. आय होप तुम्ही सगळेजण ही सन्मानाची कॅप पण घालायला पात्र आहातच, आणि त्याचबरोबर खांद्यावरती आणि रात्रीचे नाही तर दिवसाचे स्टार होण्यासाठी सुद्धा तुम्ही कॅपेबल आहातच. फक्त स्वतःच्या बिलीव्ह सिस्टमवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या कॅपॅसिटीवरती विश्वास ठेवा, 100% तोही दिवस तुमचा असेल. म्हणजे म्हणतात ना, काही लोकांची वेळ असते पण तुमचा दौर सुरू होईल, आणि जो तेव्हा तुमचा काळ सुरू होईल त्यावेळी इतर थांबवायला इतर कोणीच नसणार आहे. ज्यांनी आता ब्लॉक केलेलं आहे, ज्यांनी स्किप करतात, ज्यांनी नावं ठेवतात, जे संशय घेतात, तर त्या सगळ्या लोकांना वेळ घेऊनच भेटायला तुमच्याकडे आलं पाहिजे. ही वेळ त्यांच्यावरती आणायची ही हातामध्ये तुमच्या आहे, ना की इतर कोणाच्या. त्याच्यामुळे बिलीव्ह सिस्टमवरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. मुख्यची तयारी, अर्थातच तुमचा PSI जर मार्क 50+ आले असतील मुलांचे, तर तुम्ही करायला तयारी हरकत नाही. मुलींच्या मार्क 40+ जर असतील तर तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करायला हरकत नाही. अर्थातच तुमचे जर मार्क इथं 53-54 जर प्लस असतील तर ST तयारी करायला हरकत नाही. आणि ASO साठी मात्र सुद्धा तुम्हाला 55 असतील. आता या मार्क फक्त अंदाजे मला जेवढे आठवतात प्रिव्हियस कट ऑफचे अनालिसिस करून, तर तेवढे मात्र मी इथं देऊन ठेवतोय. हे PSI साठीचे मार्क आहेत, मेल आणि फिमेल साठी. कॅटेगरी कोणतीही असो, तुमचे जर मार्क एवढे असतील तर तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करायला बिलकुल हरकत नाही. कारण का, ते येणाऱ्या काही दिवसामध्ये स्टार्स आणि ही कॅप याचे मानकरी मात्र तुम्हाला व्हायचं आहे. लक्षात ठेवा, ही झाली पूर्व कंबाईन पूर्व परीक्षा, मग ग्रुप B असेल आणि C असेल. यानंतर याच्यामध्ये वेळेचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. योग्य वेळी कोणता डिसिजन घ्यायचा आहे हे तुम्हाला तुमच्यावर डिपेंड करतं. अभ्यासक्रम आयोगाचा जशा पद्धतीने दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही त्याच्या फ्रेममध्ये बसून अभ्यास करा. 100% तुमचे प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाहीत आपोआप सोडलं तर. पैसा खूप सारा लागतो, मी गरीब आहे, मी करू शकत नाही, ह्या सगळ्या काय आहेत, काल्पनिक गोष्टी आहेत. गरीब सुद्धा करू शकतो आणि प्रचंड श्रीमंत व्यक्ती सुद्धा करू शकतो, आणि ज्याच्याकडे मध्यम अवस्था आहे तर मिडल क्लास फॅमिली हा सुद्धा करू शकतो. आणि त्याच्यामुळे हा डझंट मॅटर. अभ्यासाला लागणारा वेळ साधारणतः एक फॉर्म्युला बनवला होता की 8 तास 8 महिने जर अभ्यास केला तर 100% UPSC टॉपला करतो, 6 तास 6 महिने जर अभ्यास केला तर MPSC टॉप करता, आणि 4 तास कंटिन्यू 4 महिने जर अभ्यास केला तर तुम्ही 100% सांगतो कंबाईन पूर्व परीक्षामध्ये किंवा कंबाईन परीक्षेमध्ये महाराष्ट्र टॉप करू शकता. हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला बऱ्याच सक्सेस लोकांनी सांगितलेला आहे. आणि सक्सेसपेक्षा इथं शिकवणाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी सुद्धा हाच फॉर्म्युला यूज केलेला आहे. कदाचित हा फॉर्म्युला काही लोकांनी सांगितला नसेल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर झाला जरी असला तरी हा फॉर्म्युला वर्क करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतो. मग याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 2010 UPSC टॉपर आले होते शाह फैजल, जम्मू काश्मीरचे टॉपर होते. देशात पहिल्यांदा जम्मू काश्मीरमधून कोणीतरी टॉप केलं होतं. आणि शाह फैजल यांनी DD नॅशनलला एक इंटरव्ह्यू दिला होता 28 मिनिट 29 सेकंदाचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होते की 8 महिने अभ्यास केला होता आणि 8 महिन्याच्या या अभ्यासामध्ये मी ऑल इंडिया टॉपर झालो होतो. रोज 7-8-9 तासाचा अभ्यास होता. असं नाही गरजेचं की 15 तास बसलंच पाहिजे, 20 तास बसलं पाहिजे. तुम्ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर द्या, 100% रिझल्ट तुमचा येतो, कधीही लक्षात ठेवा. आणि MPSC 6 तास आहेत आणि कंबाईनमध्ये 4 तास. आता इथं 4 तास म्हटलेलं आहे पण इथं क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही शब्दावरती कोण भर देणार आहे, ठीक आहे, सर्वात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया कोण चालवणार आहे आणि योग्य अभ्यास कोण करणार आहे, योग्य संदर्भ ग्रंथ आणि मार्गदर्शन घेतलं तर 100% हा फॉर्म्युला यूज वर्क करतो आणि 100% करतोच करतो. त्याच्यामुळे याच्यावरती तंतोतंत लक्ष देण्याची गरज आहे. मार्क्स किती असायला पाहिजेत, तुम्हाला मार्क 50% असायला पाहिजेत, त्याचबरोबर तुम्हाला मार्क 60% असायला पाहिजेत आणि 70% हा सेफ झोन असतो, ग्रीनवाला, ठीक आहे. आणि PSI होण्यासाठी जे 50% मार्क सफिशियंट आहेत. अर्थातच तुम्हाला 50% मार्क जरी मिळाले आउट ऑफ 100 तरी तुम्ही एखाद्या पोस्ट किंवा त्या कॅपचे मानकरी बनता. मग आपल्याला जास्त वर्क कुठे करायचे, फक्त समजून घेऊन अभ्यास करायचा, 100% आपली पोस्ट असू शकते या ठिकाणी. दुसरी गोष्ट, तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. मग तुलनात्मक अभ्यास करत असताना इतर संदर्भ ग्रंथ एकच आहेत MPSC साठी,
त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथ एकच आहेत, कोणत्या? तर सरळ सेवा या एग्जाम साठी, आणि त्याचबरोबर याला तुलनात्मक अर्थात जिथं कंबाईंड पूर्व परीक्षा आहे, आणि ही कंबाईंड राज्य सेवा, सरळ सेवा आणि युपीएससी मात्र थोडीशी वेगळी जाते. परंतु इतिहास बदलत नाही याच्यामधला, त्यानंतर ज्योग्राफी यामधील बदलत नाही, त्यानंतर इकॉनॉमिक्स बदलत नाही. फक्त युपीएससीच्या लेवलनी जर त्याला किंवा युपीएससीच्या अँगलनी जर त्याला बघितलं किंवा तेवढी मॅच्युरिटी डेव्हलप जर केली तर 100% याचा सुद्धा तुलनात्मक अभ्यास आपल्याला करता येतो. पण थोडाफार वेगळा आहे हे मात्र नाकारता येत नाही. पण कंबाईन करत असताना एमपीएससी करू शकता, सरळ सेवा करू शकता, तलाठी करू शकता, इव्हन पोलीस भरतीची सुद्धा मुलं तयारी करू शकतात एमपीएससी करता करता. मग तुलनात्मक अभ्यास करायचा आपल्याला की याचा उपयोग मला मल्टिपल एक्झाम्स मध्ये कसा होऊ शकतो, तर याच्यावरती थोडस लक्ष द्यायचं आहे. हे झालं कंबाईन बद्दलचं. आपण थोडस राज्यसेवा, राज्यसेवा पूर्व परीक्षेचं नाव बदललेलं आहे, तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हटलेलं आहे, कारण खूप सारे पोस्ट याच्यामध्ये आतमध्ये टाकलेले आहेत, म्हणजे महिला बाल विकास पण टाकलं, आरटीओ पण टाकलं, आणि त्याच्यामुळं संयुक्त पूर्व परीक्षा म्हटलेले, कंबाईन वेगळी आली, राज्यसेवा पूर्व परीक्षा वेगळी आली. याच्यामध्ये तुम्हाला 200-200 मार्काचा पहिला पेपर जीएस असतो आणि दुसरा पेपर सीसॅट असतो. सीसॅट पेपर मध्ये ह्या 200 पैकी तुम्हाला किती मार्क, तर 66 मार्क पाडायचे आहेत, अर्थात याला प्लस 1 केलं तरी चालतंय. आणि या 66 मार्क जर पडले तर तुमचा हा 200 मार्काचा हा जीएसचा पेपर तपासला जातो, हे लक्षात ठेवा. अजूनपर्यंत एक्झाम पॅटर्न काय आहे हाच मुलांना माहित नाही. हा पेपरचं मीडियम असतं मराठी किंवा इंग्रजी, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असतं जिथं गोल करायचे असतात, हाच गोल तुमचा आयुष्य उद्याचं काय करतो, उज्ज्वल करणारा असतो. आणि म्हणून हे गोलवर चांगला हे लक्ष द्यायचं असतं त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. डिग्री पदवीच्या लेवलवर तर असते एक्झाम, आणि त्याचबरोबर इथं 66 पेक्षा जास्त मार्क जर पडले तर हा 200 पैकीचा पेपर तुमचा तपासला जातो. आणि 200 पैकी मार्क आपल्याला किती पाहिजेत, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःला एक टार्गेट द्यायचं की मला 110 पेक्षा जास्त मार्क असायला पाहिजे, तरच मी राज्यसेवा मेन्स या एक्झामपर्यंत पोहोचू शकतो. आणि जर याच्यापेक्षा जर कमी पडले, टार्गेटच स्वतःला द्यायचं, टार्गेट ठेवूनच अभ्यास करायचा, कारण तेच तुम्हाला सक्सेस पर्यंत घेऊन जातं आणि मग मुख्य परीक्षेपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. मग 800 पैकी आपल्याला 600 जरी पडले तरी डीसी डीवायएसपी फिक्स पोस्ट असू शकते. ठीक आहे, पूर्व परीक्षेचं हे स्वरूप झालं. यानंतर मुख्य परीक्षेचं स्वरूप, टोटल मुख्य परीक्षा 800 गुणांची असते. काही मुलांना माहीत नाही, त्याच्यासाठी हा फक्त थोडासा टाइम जातोय चांगल्या मुलांचा, आय नो, परंतु काही नवीन जो क्राऊड आहे तर यांच्यासाठी परीक्षेचं स्वरूप थोडंसं समजावून सांगितलं जातं. तर मराठी हा अनिवार्य आहे, मराठी आणि इंग्रजी. ऍक्च्युली हे वर्णनात्मक असतं, 50-50 मार्कांचं ते गुण असतात. आणि त्यानंतर दुसरा पेपर असतो इंग्रजी आणि मराठीचा, यामध्येच आहे. आणि हा मात्र कसा, तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. याच्यानंतर सर्वात महत्वाचे 4 पेपर असतात. ह्या 4 पेपर मध्ये इथं पहिला पेपर अर्थात प्रत्येकी पेपर 150 प्रश्नांचा असतो, आणि हे 150 प्रश्न आणि 150 गुण असा असतो हा पॅटर्न. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यामध्ये जर तुम्हाला 500+ जर पडले, अर्थात 500+ जर पडले म्हणजेच इथं एससी किंवा एसटी कॅटेगरी म्हणू, आणि 600 पेक्षा जरी जास्त पडले तरी तुम्हाला डीसी डीवायएसपी नायब तहसीलदार तहसीलदार ह्या चांगल्या पोस्ट मिळून जातात. मग ह्या 800 मार्कांपैकी तुम्हाला पाडायचे किती, तर 500+ मार्क जरी पडले तर 100% तुमची फिक्स एक पोस्ट क्लास 1 100% तुमच्या नावावरती अलॉट होऊन जाते. परंतु मुख्य परीक्षेचं स्वरूप आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, तर हा वेबसाईटवरून किंवा आपल्या टेलिग्रामवरून तुम्हाला त्याची पीडीएफ वगैरे मिळून जाईल, ते नंतर शेअर करता येऊ शकते. आता मुख्य परीक्षेवरती, अर्थात हे सगळं सर्वात महत्वाचं आहे की अभ्यासक्रम बघितलाय का तुम्ही, अभ्यास साहित्य बघितलेलं आहे का, अभ्यास करत असताना योग्य वेळेचं नियोजन केलेलं आहे का, योग्य मार्गदर्शन घेताय का तुम्ही, तुलनात्मक अभ्यास करता येऊ शकतो का 100%, म्हणजेच इथं एमपीएससी करत असाल तर तुम्ही सायमल्टेनियस युपीएससीची सुद्धा तयारी करू शकता, फक्त थोडस ब्रॉड माइंडेडनी, अर्थातच थोडा विचार थोडा व्यस्त केला पाहिजे. अभ्यासाला लागणारा वेळ आहे वेळ, त्याचबरोबर मार्क्स किती पाहिजेत, तर हे सगळे प्रश्न आणि प्रतिप्रश्न आहेत. आणि याच्यावरती तुम्ही जर वर्कआउट केलं तर 100% सक्सेस तुमचं असू शकत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग याने 2025 पासून युपीएससी सारखा पॅटर्न राबवण्याचं ठरवलेलं आहे. परंतु 2023-2024 ह्या दोन्ही वर्षामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा जो आहे, हा राज्यसेवा मुख्य परीक्षा जुन्या पॅटर्ननुसार होणार आहे. परंतु युपीएससीमध्ये महाराष्ट्राचा जर टक्का वाढवायचा असेल तर तुम्हाला अगदी डिस्क्रिप्टिव्ह हा पॅटर्न आणलाच पाहिजे असं तज्ज्ञांचं मत होतं, आणि 25 पासून तो लागणार आहे. मग सध्या युपीएससीचा पॅटर्न काय आहे, एमपीएससीमध्ये ज्या ज्या मुलांनी मुख्य परीक्षा दिलेली आहे, ज्यांनी ज्यांनी
एमपीएससी मध्ये इंटरव्ह्यू दिलेला आहे किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्या सगळ्यांनी यूपीएससी मध्ये प्रयत्न करतात आणि सगळ्यांना असं वाटतं की एमपीएससी केलेले आहे तर यूपीएससी सुद्धा 100% माझ्याकडून होऊ शकते आणि यस होऊ शकते. ऍक्च्युली आम्ही सुरुवातच फक्त यूपीएससीची केलेली होती आणि त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आमचं एमपीएससी मध्ये सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं आणि ते झालं पण. पण विशेष असं होतं की सुरुवातच जर यूपीएससीच्या बेसने केलेली असेल तर मात्र तुमचा तिथं हा ढाचा ढासळण्याची गॅरंटी अजिबात नसते. आणि म्हणूनच आता जर तुम्ही एमपीएससी मधून भलेही यूपीएससी मध्ये शिफ्ट होत असाल तर तुमचा बेस पक्का आहे आणि जेव्हा तुमचा बेस पक्का असतो तेव्हा इमारत मात्र खूपच बळकट आणि दणकट भक्कम उभी राहते. अर्थातच एमपीएससी करत करत यूपीएससी सुद्धा सायमल्टेनियस करता येते हे सध्याचा सिलेबस, सध्याची प्रश्न विचारण्याची पद्धती आणि या सगळ्यामधून सिद्ध झालेलं आहे. मग बघूया यूपीएससीचा पॅटर्न काय असतो. तर सगळ्यांचं टार्गेट असतं, सगळ्यांचं एक लक्ष असतं की यूपीएससी करत असताना आपण आयएएस, आयपीएस, आयआरएस आणि आयएफएस या महत्वाच्या चार पोस्ट आहेत, या चार पोस्टचा खूप ताकदीने आपण अभ्यास जर केला तर या वर्षामध्ये आपल्या नावापुढे आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस लागू शकतं आणि 100% लागू शकतं आणि याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही जर तुम्ही प्लॅन करून अभ्यास व्यवस्थित केला तर. यूपीएससीला समजून घेणं खूप महत्वाचं असतं आणि यूपीएससी इज द एक्झाम ऑफ मॅच्युरिटी, अर्थात ही मॅच्युरिटीची एक्झाम असते. त्याच्यामध्ये जो जोश, त्याच्यामध्ये असणारा उत्साह हा कामाचा नाही आहे, तिथं मॅच्युरिटीच काम करते आणि डिसिजन मेकिंग ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टीवरती यूपीएससीची एक्झाम कंडक्ट केली जाते. नॉलेज पुस्तके असतं आणि या पुस्तकी नॉलेजला तुम्ही मॅच्युरिटीने कसं तिथं अप्लाय करता तर ह्यावरती सगळं अवलंबून असतं. तर यूपीएससीचा पॅटर्न नेमका काय असतो, पूर्व परीक्षा ही अर्थातच जवळपास एमपीएससी सारखी सेम आहे. जीएसचा पेपर 200 मार्काचा, सीसेटचा पेपर 200 मार्काचा. 66 मार्क जर तुम्हाला पडले तरच मात्र तुमचा जीएसचा पेपर तपासला जातो आणि जीएसच्या पेपरमध्ये हा कट ऑफ लागतो 105, 110, 118, 115. म्हणजेच तुमचं टार्गेट हे 120 असायला पाहिजे आउट ऑफ 200 आणि तरच तुमचा मुख्य परीक्षेला पात्र होऊन जाता. त्यानंतर दुसरा जो पॅटर्न असतो, अर्थात मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये टोटल 9 पेपर असतात आणि या 9 पेपरमध्ये 1750 मार्क्स असतात. अर्थात यूपीएससीचा निकाल प्रत्येक वर्षी 50% लागतो. कधी लक्षात ठेवा की 100% पैकी 50% ज्या मुलाला पडलेले असतात तर तो मुलगा ऑल इंडिया टॉपर असतात, आयएएस असतात ते. कधी लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी आयएएसची पोस्ट निघतेच, आयपीएसच्या पोस्ट निघतच असतात आणि म्हणूनच 1000 अर्थात जिथं टोटल मार्क्स जे असतात तर 2025 पैकी 900 मार्क जरी मिळाले तरी ते ऑल इंडिया ठीक आहे, ऑल इंडिया रँक त्यांची फर्स्ट असते, AIR रँक फर्स्ट असते. म्हणजे 50% मार्क यूपीएससी मध्ये पाडायचे असतात आणि तरच तुमची एक्झाम ही इझिली क्रॅक होऊन जाते. आणि म्हणूनच इथं सांगायचा उद्देश काय होता बघा, की पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्हाला 120+ जास्त मार्क जर पडले तर तुम्ही यूपीएससीची मुख्य परीक्षा देऊ शकता. याच्यामध्ये 9 पेपर असतात आणि 9 पेपरला टोटल मार्क असतात 1750. ह्या 1750 मार्कांपैकी जरी तुम्हाला 800 मार्क जरी पडले, तुम्हाला 700 मार्क जरी पडले, 600 जरी पडले तरी ऑल इंडिया सर्व्हिसेस पैकी कोणती तरी एखादी पोस्ट अलॉट होऊन जाते. आणि यानंतर दुसरा तिसरा जो पार्ट असतो तो इंटरव्ह्यूचा, 275 मार्कांचा इंटरव्ह्यू असतो. म्हणजेच इथं मी थोडस सविस्तरपणे या कॉलम्स मध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की पूर्व परीक्षा ही एकाच दिवशी 2 पेपर असतात 2017 मध्ये. याच्यामध्ये सीएल, सीसॅट आणि जीएस असे असतात आणि जीएसचा कट ऑफ हा मात्र तुम्हाला कन्सिडर केला जातो तुमच्या क्वालिफाईंगसाठी. सीसॅट मात्र फक्त कशासाठी आहे, तो क्वालिफाईंग दुसरा पेपर चेक करण्यासाठी आहे. त्यानंतर इथं 9 पेपर असतात, ठीक आहे. 9 पेपरमध्ये 2 पेपर हे क्वालिफाईंग असतात, म्हणजे इंग्रजी आणि त्या दुसरा पेपर जो असतो. इंग्रजी म्हणजे हाय हॅलो करता आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे चहा पाणी नाश्ता इथपर्यंत तुम्हाला बोलता आलं पाहिजे याच्यासाठी इंग्रजी पेपर असतो, म्हणजे 10वी 12वीच्या बेसवरती. आणि दुसरा पेपर जो असतो तो तुमचा रिजनल लँग्वेज असते, म्हणजे तुमच्या भाषेचा पेपर असतो, तुमची भाषा तुम्हाला कितपत येते त्याच्यासाठी. जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मराठीचा पेपर असतो, ठीक आहे. सर्वात महत्वाचं क्वालिफाईंग पेपर असतात, याचे मार्क तुम्हाला ह्या 1750 मध्ये कन्सिडर केले जात नाहीत हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर इथं एक निबंध असतो, ह्या निबंधासाठी तुम्हाला 5-7 निबंधाचे टॉपिक दिले जातात, त्यापैकी तुम्हाला सर्वोत्तम निबंध लिहायचा आहे. निबंधाचे टॉपिक सुद्धा कॉमन असतात, मात्र लिहिण्याची शैली आणि शब्द हे तुम्हाला जबरदस्त आणि वजनदार पाहिजेत. 4 जीएसचे पेपर असतात,
त्यानंतर दोन ऑप्शनल पेपर असतात. दोन ऑप्शनल म्हणजेच कोणता, उदाहरणार्थ माझा हिस्ट्री हा ऑप्शनल होता आणि हिस्ट्रीमध्ये दोन पार्ट पडतात, पेपर वन आणि पेपर टू, आणि प्रत्येकी पेपर हा 250 मार्काचा असतो. ह्या युपीएससीच्या फॉर्मॅट वरती, एक्झाम पॅटर्न वरती मी नंतर सविस्तरपणे एक लेक्चर घेणार आहे, ते कमी कालावधीच असेल. कारण का, तर खूप साऱ्या मुलांना युपीएससी करणारा शिक्षकच मिळत नाही मार्गदर्शन करण्यासाठी. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहीत असणारे युपीएससी करत होते आणि नंतर एमपीएससी मध्ये टीचिंग करतात अशा खूप रेअर केसेस आहेत, खूप कमी लोक आहेत, जे तुम्ही तुम्हाला माहीत पण नसतं. आणि मी माझा बॅकग्राऊंड ऑलरेडी तुम्हाला सांगत आलेलो आहे की 2012 पासून 2015 पर्यंत दिल्लीमध्ये खान स्टडी ग्रुपचा अभ्यास केलेला आहे, मेन्स दिल्या, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर राज्यसेवा किंवा एमपीएससी मध्ये सिलेक्शन, आणि ह्या सगळ्याकडून तुम्ही जर मार्गदर्शन करून घेतलं तर 100% सक्सेस मिळत जातं. आता इथं बघा की पेपर जो असतो हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात, तिथं लिहायचं असतं. आणि जेव्हा माणूस लिहितो ना तर त्यावेळी खरंच बुद्धीचा कस लागतो, त्यावेळी खरंच अवांतर वाचन आणि वाचन आणि संदर्भ ग्रंथांचं वाचन हे प्रचंड असायला पाहिजे, हे त्यावेळी रिअलाइज होऊन जातं. त्यानंतर सर्वात महत्वाचा इंटरव्ह्यू हा जवळपास 275 मार्कांचा असतो. आणि मग तुमचा मेरिट कुठं लागतं, तर मेरिट लागतं मेन्स प्लस तुमचा इंटरव्ह्यू. आणि टोटल मार्क्स किती असतात, तर 2025 ह्या 2025 मार्कांपैकी तुम्हाला मार्क किती मिळवायचे आहेत, 1000. पण 1000 कधीच आद्यापर्यंत एक दोन कॅन्डिडेटला फक्त मिळाले. तर याच्या व्यतिरिक्त मार्क किती मिळतात, तर 900+ मार्क मिळाले म्हणजे ऑल इंडिया टॉपर होऊन जातात, अर्थात ते आयएएसची पोस्टला एलिजिबल होतात. आणि या वर्षी मुलींनी जरा जास्तच मनावरती घेतलं होतं, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल लेडीज फर्स्ट ही कन्सेप्ट त्यांनी जास्तच मनावर घेतली. आणि पहिल्या 10 मध्ये 6 मुली आहेत, पहिल्या 20 मध्ये 11 मुली आहेत, पहिल्या 100 मध्ये काहीतरी 50 पेक्षा जास्त मुली आहेत, 50 पेक्षा थोड्याशा कमी मुली आहेत. अर्थात पहिल्या 300 मध्ये कितीतरी मुलीच आहेत. सांगायचा उद्देश हा होता की कोणीही करू शकतं. आणि जिथं ज्यांना आद्यापर्यंत परंपरेनं कमजोर समजला तोच पार्ट आज ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये टॉप करतोय. म्हणजे आयएएस टॉप करणे म्हणजे जगातील सर्वात मोठी एक्झाम चीन आणि त्याच्यानंतर भारताची आहे. आणि भारताची आयएएसची एक्झाम जर क्रॅक करत असेल एखादी मुलगी तर ती खरंच पॉवरफुल असतात. फक्त विश्वास ठेवून बघा कुणीतरी कोणावरती तरी. तर हा युपीएससीचा पॅटर्न झाला. आता युपीएससीचा पॅटर्न बद्दल मी तुम्हाला परत एकदा सांगितलं होतं की पूर्व परीक्षेमध्ये अशा पद्धतीने सांगितलं होतं मुख्य परीक्षेमध्ये काय स्वरूप असतं. तर हे टोटल 600 मार्काचे पेपर असतात, परंतु हे क्वालिफाईंग पेपर असतात. निबंध असतो 2.5 मार्काचा, हे मार्कांचं डिव्हायडेशन व्यवस्थित केलं. जनरल स्टडीचे टोटल 4 पेपर असतात, हे 4 पेपर एमपीएससी मध्ये सेम असतात, परंतु एमपीएससी मध्ये एचआरडी टाकलेला आहे आणि इथं 4th पेपर मात्र इथिक्स अँड इंटिग्रिटी टाकलेला आहे, जसं डिसिजन मेकिंग असतं. तुमची नैतिकता अर्थात इथिक्स अँड इंटिग्रिटी हे डिसिजन मेकिंग वरतीच आधारित असणारा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. इथिक्स अँड इंटिग्रिटी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, याच्यासाठी तो टाकलेला आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगने लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट असतात 2, आता सांगितलं प्रत्येकी 250 मार्काला असतो, हे 500 मार्क, हे 1000 मार्क आणि हे 250 मार्क. टोटल असतात किती, 1750. आणि त्यानंतर एसे म्हणजे 2025 मार्कांचा हा पेपर असतो आणि 2025 पैकी तुम्हाला पाडायचे मार्क किती आहेत, तर साधारणतः 600, 700, 800, 900, 1000 पाडले तर ऑल इंडिया टॉपर होऊन जातात. आणि मग तुम्ही मस्त या युपीएससीच्या बाहेर असणाऱ्या त्या भिंतीजवळ जाऊन फोटो काढता टायकोटामध्ये. आणि हीच ती भिंत आहे, हाच तो ॲरो आहे की ढोलपूर रोडवरती आहे. आणि तिथून जाताना तिथं गेल्यानंतर खूप प्राऊड फील होतं की आज आपण ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये दाखल होण्याच्या पहिल्या सर्वात शेवटच्या स्टेपमध्ये आहोत. कदाचित ती स्टेप पार केली की ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला मग हेलिकॉप्टरच्या राईडपासून वर्ल्ड टूर असतील आणि घोड्यांच्या राईडपासून तुम्हाला खूप मोठ्या समुद्र सफारी पण मिळत असतात. स्वप्न खूप मोठं असतं, मग ते लबासाना असो किंवा इथं सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमी असो हैदराबादची, तर खूप इंटरेस्टिंग असतं आणि खूप भारी असतं. अशा पद्धतीनं बघा, मी तुम्हाला एमपीएससीचा प्लॅन आणि स्ट्रॅटेजीचं सांगत होतो. प्लॅन आणि स्ट्रॅटेजी स्वतःचीच ठेवा, त्याचबरोबर बुक लिस्ट आणि संदर्भ ग्रंथ मात्र मार्गदर्शकांकडून घ्या. मी तुम्हाला इथं देणारच आहे टेलिग्रामवरती. परंतु सुरुवातीला जी ज्यावरती मी बोललेलो होतो, तर हे सविस्तरपणे तुम्ही जर व्यवस्थित आत्मसात केलं तर 100% तुमचा रिझल्ट येऊ शकतो. हे मी रिपीट नाही करत आहे, परंतु काही स्टोरीज असतात किंवा काही अजून काही मोटिवेशन करण्यासाठी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मात्र तुम्हाला सांगणार आहे. आता तुमच्या अडचणी कोणकोणत्या आहेत, तुमच्या अडचणी खूप साऱ्या आहेत, फक्त बाबू सोना पिल्लू बाळ हे अडचणी नाहीत, तर याच्यापेक्षा आपल्या समोर भस्मासुरासारख्या तोंड आवासून उभ्या राहणाऱ्या खूप मोठ्या समस्या आणि अडचणी आहेत. ह्या अडचणींचा पाढा वाचता वाचता
नाकीनव येतो, श्वास गुदमरून जातो, परंतु अपेक्षांचं ओझंही होतं, परंतु अडचणी काही सुटायचं नाव घेत नाहीत। समस्या कोणकोणत्या येतात की पैसे नसतात ही सर्वात मोठी समस्या आहे। कदाचित आम्ही पण त्यावेळी भांडवल करत होतो की पैसे नव्हते, ऍक्च्युअली परिस्थिती खरंच त्यावेळीची क्रिटिकल होती, परंतु त्याच्यावरती मात करता येऊ शकते हे आता समजते। आणि आपल्यापैकी कोणीही पैसे नाहीत ही चुकीची धारणा धरून तुमचा रिझल्ट नाही आला कारण माझ्याकडे गरिबी होती हे कोणी सांगायचं नाही, कारण का तर हे एक मिथ किंवा हे काल्पनिक गोष्टीसारखं वाटून जातं। सर्वात महत्त्वाचं आहे, घरून विरोध होतो, 100% विरोध होतो, आणि हा विरोध कशासाठी असतो तर एक तर तू लवकरात लवकर लग्न कर, का विरोध होतो तर तुझं लय वय वाढत चाललेलं आहे, विरोध होतो की तुझ्याकडे प्लान बी नाही, आणि विरोध का होतो तर आपण सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह असतो त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना घरून विरोध होत असतो। परंतु ज्या ज्या लोकांकडून विरोध होतो, मग ते तुमचे वडील असतील, आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, किंवा पतिदेव असतील किंवा पत्नी असेल, किंवा मित्र असेल, महिला मित्र किंवा पुरुष मित्र, तर ह्या सगळ्यांकडून जेव्हा विरोध होत असतो तर त्यावेळी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून एकदा आश्वासन द्या की या वर्षी रिझल्ट काढणार आहे, 100% सांगतो, एक वर्ष तर तुम्हाला काहीच बोलणार नाही ते। आणि त्यांना जेव्हा विश्वास देताना तुम्ही की 100% पुढच्या वर्षी रिझल्ट काढतो, तर त्यावेळी त्यांना पण वाटतं की नाही हा बंदा कुछ तो कर सकता आहे, ठीक आहे। आणि म्हणून विरोध हा तुमचा मावळून जायला सुरुवात होतो। टेन्शन खूप सारे येतं वयाच्या 21व्या वर्षी, 12, 22व्या वर्षी आणि 23व्या वर्षी, सुरुवात करून 2 महिने, 4 महिने, 6 महिने जर झाले असतील आणि जर तुम्हाला टेन्शन येत असेल तर मग काहीच कामाचं नाही ते, ऍक्च्युअली तुम्ही चुकीच्या प्रोसेसमध्ये आलात। टेन्शन वगैरे काही नसतं, हे फक्त फोगा बनवलेला असतो टेन्शनचा। टेन्शन कधी यायला पाहिजे, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष झालेले आहेत, वय वाढतंय, लग्नासाठी दबाव येतो, अपेक्षांचं ओझं वाढत चाललेलं आहे, टेन्शन आलेलं त्यावेळी ठीक आहे, ठीक आहे। आणि म्हणूनच टेन्शन आलं तर स्वतः कसं सावरायचं हे बघा, स्वतःला एका डिसिप्लिनमध्ये टाका, मोटिवेशनमध्ये घेऊ नका, डिसिप्लिनमध्ये टाका। आणि डिसिप्लिनमध्ये टाकल्यानंतर तिथं 2 गोष्टीवरती काम करा नक्की। त्या डिसिप्लिनमध्ये 2 गोष्टी कोणत्या आहेत, तर स्वतःला दंड देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला इनाम देण्याचा सुद्धा प्रयत्न करा। म्हणजे सगळ्यांसाठी सांगतो की स्वतःला जर परफेक्ट बनवायचं असेल तर दंड आणि बक्षीस ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी अप्लाय करा। म्हणजे उदाहरणार्थ लहानपणी तुम्हाला सगळ्यांना गुरुजींनी सांगितलेलं होतं की उद्या मला 1 ते 15 पर्यंत पाढे पाठ करूनच पाहिजे, आणि तो जेव्हा डिसिप्लिनने सांगतो, कठोर शिक्षा करेल या भीतीने जेव्हा सांगतो, तर त्यावेळी तर दंडाची भीती असते आणि म्हणून आपण दुसऱ्या दिवशी 15 पर्यंत आणि 20 पर्यंत पाढे पाठ करून येतो, 10-10 वेळा लिहून येतो। परंतु त्याने जर सांगितलं की याचं महत्व काय आहे, लाईक मोटिवेशन, की पाढेपाठ केल्यानंतर असं होतंय, तसं होतंय, तसं होतंय, तर तुम्ही एकही पाढापाठ करून आले नसते। मग त्यांना दंड जर सांगितला किंवा आज्ञा जर दिली, धमकावून जर सांगितलं, तर 100% त्यांना पाढापाठ करत। म्हणजेच मोटिवेशन हे तात्पुरतं असतं आणि डिसिप्लिन हे लॉंग टर्मसाठी असतं, कायमस्वरूपी। आणि मग आपल्याला नेहमी काय करायचंय, तर मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिनवरती सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे। आणि डिसिप्लिनमध्ये दंड आणि इनाम ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे असं सांगा की कालपर्यंत मी दंडाचं एक उदाहरण सांगतो की लवकर जर उठत नसाल तर 10 रुपयाची नोट, तुम्ही काही श्रीमंत नाही, मी 100 रुपयाची नोट सांगण्यासाठी, तर 10 रुपयाची नोट खिशामध्ये घालून झोपा किंवा ओशाखाली ठेवा। आणि जर तुम्ही सांगितलं की 6 वाजता मला उठायचंय, पण तुम्ही उठताय 7 वाजता 8 वाजता, तर ती 10 रुपयाची नोट फाडून टाका। 6 जर नाही उठले तर तुम्ही 2 दिवस फाडून टाकाल, 3 दिवस फाडून टाकाल, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मात्र किंवा चौथ्या दिवशी तुम्ही 6 च्या अगोदर उठलेले असाल ते, कारण का तर पैसे आपल्या कमायचे नाही ना, आपल्या बापाच्या कमायचे असतात। आणि जेव्हा पैसे दुसऱ्याच्या कोणाच्या तरी कमायचे असतात तर त्याची व्हॅल्यू इतर आपल्यापेक्षा जास्त वाढलेली असते। 100% हा फॉर्म्युला वर्क करतो, करून बघा। तुम्ही जर तुम्हाला जर 6 उठायचे, 7 उठताय 8 उठताय, तर ते 2 दिवस पैसे फाडल्यानंतर, नोट फाडल्यानंतर तिसऱ्या दिवसाला 6 च्या अगोदर 6 कधी वाजतात याची वाट बघत बसाल। म्हणून पुराणामध्ये सांगितलं होतं बघा, किंवा खूप काही लोकांनी सांगितलं होतं की सूर्यास्त झाल्यानंतर आपण झोपायचंय, पण सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण उठलं पाहिजे, सूर्याच्या अगोदर। आता सद्यस्थितीमध्ये नवीन मी बनवलं की आपले आई वडील उठायच्या अगोदर आपण उठून अभ्यासाला लागलं पाहिजे, आणि कारण का तर ते 8-9 तास आपल्यासाठी काम करत असतात। सर्वात महत्वाचं की ड्रीम टू मजबुरी ही कन्सेप्ट काय आहे। पहिले 1-2 वर्ष आपण ड्रीम पोस्ट मध्ये असतो, मग PSI ची कॅप असेल किंवा स्टार असतील, IPS ची कॅप असेल किंवा स्टार असेल, आणि त्याचबरोबर आपल्या वाढदिवसाला गिफ्ट मिळणारी अम्बेसिडर कार असेल, DC DYS PDC साठी किंवा IS साठीची। आणि पहिले 2-3 वर्ष आपण ड्रीम पोस्ट मध्ये असतो की आपल्याला ही ड्रीम पोस्ट मिळाली पाहिजे।
दोन वर्ष झाल्यानंतर, तीन वर्ष झाल्यानंतर आपली मजबुरी एवढी वाढत जाते, कारण वय वाढतंय, लग्नासाठी दबाव येतोय, जॉबसाठी दबाव येतोय, घरून तो एवढं वर्ष काय करतोय, अविश्वास दाखवला जातो, अपेक्षांचं ओझं वाढत जातं, आणि या फॅक्टरमध्ये आपण मजबुरीकडे शिफ्ट होतो. पहिल्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला पोस्ट काढायचे, अदरवाईज तुम्ही मजबुरीमध्ये शिफ्ट जर झाला तर मी ह्या दबावाखाली एवढे दाबले जाता की तुमची पोस्ट मिळणं खूप अशक्य होऊन जातं. मग अभ्यासापासून आपण डायव्हर्ट होतो, डिस्ट्रॅक्शन होतं आपल्यामध्ये, आणि म्हणूनच ड्रीम पोस्टच्या झोनमध्ये जेव्हा आहात तेव्हाच पोस्ट काढून निघून जा. मग मजबुरीच्या पोस्ट, मजबुरीच्या फेजमध्ये गेलात तर मात्र आपलं आयुष्यच खरंच अवघड होऊन जातं. त्यानंतर लग्नासाठी खूप सारा दबाव येतो. याच्यामध्ये फक्त मुलीच आहेत असं नाही, तर माझ्या निदर्शनास आलं की खूप सारी मुलं पण आहेत त्याच्यामध्ये. वय वाढत चाललं की मुलांच्याही मागं लागतात की आम्हाला छानशी सून पाहिजे, ठीक आहे, त्याच्यानंतरचं पुढचं खूप भयानक वास्तव असतं. पण याच्यामध्ये मुलींना, वडिलांना सांगा तुम्ही, आईला सांगा तुम्ही, वडील ऐकत नसेल तर आईला सांगा, आई ऐकत नसेल तर वडिलांना सांगा, दोघे ऐकत नसेल तर भावाला सांगा, आणि तिघही ऐकत नसतील तर मग कुठेतरी पुण्यासारख्या ठिकाणी जॉब करा, आणि तुमचा स्वतःचा जे काय आहे ते स्वतःचा सगळा व्यवहार किंवा स्वतःचं सगळं रूम रेंट पासून अगदी अभ्यासाचं साहित्य, राहण्या खाण्याचं स्वतःच भागवा. यांना सांगा की मला पुढच्या वर्षीपर्यंत त्रास द्यायचा नाही, कारण पुढच्या वर्षी मी पोस्ट घेऊन घरी येणार आहे. एवढा आत्मविश्वास असेल तर यांचं न ऐकता कुठेतरी शिफ्ट होऊन जा. अदरवाईज तुम्ही जर हा विश्वास दिला की मी करू शकतो, तर 100% सांगतो की या दोन्ही कॅटेगरीमध्ये घरचे विश्वास ठेवतात, पण विरोध प्रचंड होतो, लग्नासाठीचा असो किंवा अनेक गोष्टीचा असो, पण विरोधाला जो विरोध होतच असतो. जेव्हा आपण टार्गेट कम्प्लीट करत असतो त्यावेळी 100% विरोध होतो, पण याला आपण सामर्थ्यशाली हे केलं, आपण जर फेस केला हा प्रॉब्लेम, आपण सांगण्यामध्ये मुळात कमी पडतो, आणि जर समजावून सांगण्यामध्ये जर कमी पडलो तर घरचे बिलकुल ऐकणार नाहीत. म्हणून सांगा त्यांना, विश्वासाने सांगा, डोळ्या डोळे घालून सांगा की 1 वर्ष द्या किंवा 2 वर्ष द्या. ह्या 2 वर्षामध्ये 100% तुमचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. मुलींचा फायदा हा होतो की वडील त्यांचे खूप चांगले असतात आणि ऐकतात, आणि त्यांना सांगा की मी जर पास झाले तर इथं सासरी आणि दुसरं माहेरी, भाई लोक तुमच्यासाठी नाही सासर आणि माहेर, तुमच्यासाठी लय भारी आहे मग इथं, पण इथं सासरी आणि माहेरी दोन्ही घरचं नाव रोशन होतं. आजपर्यंत आपल्याला आपल्या वडिलांमुळं ओळखतात, पण वडिलांना हे सांगा की कदाचित मी जर पास झालो किंवा पास झाले तर माझ्यामुळं तुमचं नाव तुम्हाला ओळखतील, म्हणजे या अधिकाऱ्याचे हे वडील आहेत किंवा या अधिकाऱ्याची ही आई आहे, असं जर तुम्ही समजावून सांगितलं तर 100% ऐकतील नाही, 1 वर्ष नाही 2 वर्ष देतील. वय वाढत चाललेलं आहे, पूर्ण ताकदीने अभ्यास करा, 100% पास होऊ शकतं. प्लॅन बी हा तुमचा रेडी असेल किंवा एखादा असेल तर बेस्टच आहे, आणि जर नसेल तर एखादा बॅकअप प्लॅन ठेवा की आपल्याला त्याच्यावरती शिफ्ट होता येतं. काही लोकांनी एमपीएससी म्हणजे एमपीएससी इज इक्वल टू लाईफ असं एक समीकरण बनवून ठेवलेलं आहे. एमपीएससी म्हणजे संपूर्ण लाईफ आहे का? नाही. तुमच्याकडे जर 50-100-10-20 एकर जर शेती असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही सर्वोत्तम शेतकरी होऊ शकता. तुमच्याकडे जर खूप सारा बिझनेस असेल घरामध्ये परंपरागत, तर बिझनेसमध्ये तुमचं हे एमपीएससीतलं ज्ञान तिथं वापरा, तुम्ही एखाद्या आयएएस ऑफिसरपेक्षा जास्त कमवू शकता. एमपीएससीमध्ये फक्त लाईफ आपली तिथं डिस्टर्ब करण्यापेक्षा जर होऊ शकत नाही तर प्लॅन बी वरती शिफ्ट व्हा, किंवा जर असेलच तर तिथं पण थोडासा बॅकअप प्लॅन करत ठेवा. मी 2017 टुरिस्टचा प्लान बनवला होता, काही दिवसांपूर्वी माझ्या नंबरवरती मी स्टेटस ठेवला होता गाडीचा, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा, गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर किंवा तिथं गाडी लावणे वगैरे, तर हा प्लान बीचा पार्ट होता माझा, तो आता सुद्धा वर्क करतोय. काही लोकांना माहिती आहे की माझ्याकडे आहेत कार्स वगैरे, ठीक आहे. सोशल मीडिया किती वापरायचे आणि किती नाही हा प्रत्येकाचा प्रश्न, याच्यावरती आपण बोलू शकत नाही, नसेल तर आर्टिकल 21 उल्लंघन होऊन माझ्यावरती एखादी केस कराल की सरांनी हे वापरायला सांगितलेलं नाही. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही मॅच्युअर आहात की किती वेळ वापरायचं आणि कोणाबरोबर कोणतं ऍप्लिकेशन वापरायचंय, ठीक आहे, याच्यासाठी तुम्ही मॅच्युअर आहात. घरून खूप सारा विरोध होत असतो, परंतु तुम्ही स्वतः सिद्ध करून दाखवा की नाही 100% होणारच आहे आणि मी करणारच आहे. मग घरचा विरोध हळूहळू मावळायला सुरुवात होते जेव्हा आपण एक विश्वास देतो की मी करू शकतो. त्यानंतर अभ्यासाचा आवाणी. आता अभ्यासाचा आवाणी म्हणजेच काय? तर एमपीएससी करतो म्हटलं की घरचे काम सांगत नाहीत, एमपीएससी करतो म्हटलं की घरचे पैसेही देतात, एमपीएससी करतो म्हटलं की घरचे आपल्यासाठी खूप सारं फ्लेक्झिबल आपल्या वातावरण करून देतात, पण तिथं आवाणणे आणि प्रत्यक्षात अभ्यास करणे ह्या दोन्ही कन्सेप्ट टोटली वेगळे आहेत. मग आव आणण्यापेक्षा मग तुम्ही काहीतरी दुसरा जॉब करा. इथं कोणाचा तरी पैसा आणि वेळ खर्च कशाला करत बसता, त्यापेक्षा तुम्हाला ज्या फील्डमध्ये आवड आहे तर त्या फील्डमध्ये करा. आई वडिलांनी पाठवलं, आई वडिलांना अधिकारी व्हायचं होतं ते झाले नाही म्हणून मला पाठवलंय, असं जिंदगीत कधी अधिकारी होत नाही.
स्वतःला आतमधून आग लागली पाहिजे की मला यावर्षी ही पोस्ट मिळालीच पाहिजे, तरच तुम्ही अभ्यास करू शकता, होऊ शकतो तुमच्याकडून. अदरवाईज अभ्यासाचा आव जर आणत बसला तर लाईफ सगळी तिथे बरबाद होऊन जाते. ऍक्च्युली जे करत होते त्याच्यामध्ये पण जीव राहत नाही, मन राहत नाही, आणि एमपीएससी मध्ये तर काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणूनच अभ्यासाचा आव आणणे हे प्रकार काढून टाका. इतरांबरोबर तुम्ही तुलना करत राहता, करू नका इतरांबरोबर तुलना. स्वतःचे स्वतः बरोबर स्पर्धा करा, स्वतःला दंड द्या, आणि स्वतःला काय करा तुम्ही इनाम द्या, बक्षीस द्या की एवढ्या दिवसामध्ये एवढा जर टॉपिक मी व्यवस्थित केला तर मी स्वतःलाच एक शूज घेईल किंवा एक चांगलासा शर्ट घेईल किंवा एखादा गॉगल घेईल किंवा एखादं घड्याळ घेईल. आणि असं जर तुम्ही अवॉर्ड टाकले, स्वतःसाठी जे इनाम जाहीर केले, बक्षीस दिले, तर मात्र आपली बॉडी आणि आपलं जे काही रसायन आहे बॉडीतलं तर हे वेगाने पळतं त्या दिशेने, आणि आपले सायकोलॉजी बनते की नाही हे एवढ्या वेळेत आपण केलंच पाहिजे. करून तर बघा, केलं पाहिजे, केल्यानेच होत असतं. शिक्षक आणि अकॅडमी हे तुम्हाला कधीच पास करत नाही, वाक्य लक्षात ठेवा. शिक्षक आणि अकॅडमी कधीच पास करत नाही, हे फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगण्याचं काम करतात आणि योग्य दिशा देण्याचं काम करतात. त्याच्यामुळं तुम्ही भरोसा ठेवाल की एवढ्या मोठ्या अकॅडमीचं नाव आहे आणि त्या अकॅडमीमध्ये गेल्यानंतर मी 100% पास होतो, ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. ते फक्त तुम्हाला डायरेक्शन देतील आणि समजावून सांगतील, अदरवाईज ते बाकीचा कोणताही रोल प्ले करत नाहीत. तुमचं नाव शिफारस करतील, मला रिझल्टच येईल, इथं गेल्यानंतर येईल, तिथं गेल्यानंतर येईल, माझ्याकडे आल्यानंतर येईल, काहीही नसतं. तुम्हालाच बाकीचं करायचं आहे, त्याच्यामुळे याच्यावरती फोकस करा. अभ्यासाची स्ट्रॅटेजी हे स्वतःच बनवा, प्लॅन आणि स्ट्रॅटेजी स्वतःचीच डेव्हलप केली पाहिजे, इतरांनी त्याला कॉपी केलं पाहिजे जेव्हा आपला रिझल्ट येतो तेव्हा. कदाचित तुम्हाला जर खूप मोठे बदल पाहिजे असतील, तुम्हाला जर खूप मोठा इतिहास घडवायचा असेल, तर स्वतःवर स्वतः बंधने घालायला शिका, कारण तीच बंधनं तुम्हाला एक दिवस यशस्वी किंवा सक्सेस केल्याशिवाय सोडणार नाहीत. आणि सर्वात महत्वाचं की स्पर्धा ही लाखो मुलांची असते, लाखो मुलांबरोबर आपल्याला स्पर्धा करायची असते. स्वतःबरोबर करायला तर सांगितलेलंच मी, पण या स्पर्धेत लाखो मुलं असतात, आणि साधारणतः ह्या 3 लाख मुलांपैकी तुम्ही काय वेगळं करणार आहात हे तुम्हाला तिथं शो करायचंय. सर्कस बघायला तर हजारो लोक आलेले असतात, पण सर्कसीत मध्ये जोकर किंवा सर्कस करणारा जो माणूस असतो, कला करणारा, तो ते एकटाच असतो, ते हजार लोकांना जमत नाही, आणि जमत नाही म्हणून ते हजार लोक ते एकट्या माणसाला बघत राहतात. अर्थातच ह्या 3 लाख लोकांपैकी किंवा 4 लाख लोकांपैकी 2 लाख काय असेल तो असेल, पण ह्या लाखो लोकांपैकी तुम्ही काय वेगळं करणार आहात त्यावर तुमचा निकाल रिझल्ट हा डिपेंड करतो. आय होप्स तुमच्या ह्या सगळ्या समस्या आहेत, ह्या सगळ्या समस्यावरती मी वारंवार बोललेलो आहे. आणि त्याचबरोबर इथं पाहत असताना म्हणजे सोशल मीडियावरती खूप सारं काही बघायला मिळतं आपल्याला, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, व्हिडिओज, यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक, खूप साऱ्या ठिकाणी आपण नेहमी काहीतरी काहीतरी शिफ्ट होत असतो, बिझी राहत असतो, म्हणजे आपल्याला आपल्या ब्रेनला अजिबात थोडा सुद्धा पुरसत देत नाही की तोनं विचार केला पाहिजे. इन्स्टा झालं की यूट्यूब आहे, यूट्यूब झालं की व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअप झालं की फेसबुक आहे, त्याच्यानंतर बाकीचं ठिकाणी सोशल मीडियावरती शिफ्ट होतो. त्याला विचार करायला थोडासा वेळ देत चला, म्हणजे स्वतःला वेळ देणं असं म्हटलं जातं. कधी कधी स्वतःचा मोबाईल स्वतःलाच लावून बघा नंबर, बिझी लागून जातो. म्हणून स्वतःला वेळ देणं ही सर्वात जगातील सर्वात मोठी कला होऊन बसलेली आहे. मोबाईल निर्मात्यानं ठरवलं होतं की मी जेव्हा मोबाईल निर्माण करेल तर त्यावेळी मोबाईलमध्ये फ्लाईट नावाचा एक मोड टाकेल, म्हणजे मोबाईल शांत करून माणूस स्वतःसाठी थोडाफार वेळ देईल. परंतु भारतातून अमेरिकेला जाऊपर्यंत माणूस एकमेकांच्या शेजारी बसलेला असतो, परंतु एकमेकांना हाय हॅलो करत नाही. मोबाईलची बॅटरी संपली तर फक्त चार्जर मागतो, परंतु त्याला बोलायचं धाडस करत नाही की तुम्ही भारतातून कुठं आहात. म्हणजे त्या बनवणाऱ्याला माहित होतं की ही पूर्वाश्रमीची माकडं मोबाईल हातात आल्यानंतर अजिबात माणुसकी विसरून आपापल्यामध्ये केंद्रीभूत होतील, आणि म्हणून त्यानं फ्लाईट मोड टाकला होता. परंतु त्याचा आपण तुरंत अजिबात वापर करत नाही, कधीच करत नाही, तुम्ही आणि मी कोणीही करू शकत नाही. कारण का तर ती अन्न, पाणी, निवारा ह्या प्राथमिक 3 मूलभूत गरजा आपण आतापर्यंत शिकलो होतो, पण त्याच्यामध्ये एक चौथी गरज ऍड झाली, ती मोबाईलची होती, आणि त्याच्याशिवाय कोणी जगू शकत नाही. माझा एक मित्र 50 किलोमीटर वरती जॉबला आला, त्याला समजल्यानंतर की माझा दुसरा व्हॉट्सअपवाला मोबाईल घरी विसरलाय, बिचारा आल्याच्या डबलच्या स्पीडने ते घरी पळत गेलो होतं. का तर दुसरा मोबाईल घरी होता आणि तो नेमका व्हॉट्सअपचा होता. लक्षात आलं असेल तुमच्या मला काय सांगायचंय. सो इथं सोशल मीडियावर आलो होतो, म्हणून ह्या सगळ्या अडचणी आहेत, काय बघायचं आहे हे आपण ठरवायचंय. म्हणजेच मार्क झुकेरबर्ग असेल, त्याचबरोबर स्टीव्ह जॉब्स असतील, माझ्याकडे वेळ कमी मिळतोय आणि वेळ कमी मिळतो म्हणून त्यांनी काय केलं तर एकाच कंपनीचे आणि एकाच कलरचे खूप सारे टी शर्ट्स वापरले. तसा मी पण ब्लॅकच वापरतो माझे टी शर्ट, शिकवण्यासाठी फक्त व्हाईट आहे कारण इथं चांगलं दिसायला पाहिजे, आणि एकाच कलरचे टी शर्ट्स वापरतो.
वापरतात वापरतात किंवा काय काही वापरत होते, स्टीव जॉब्स वापरत होते, मार्क झुकरबर्ग वापरतात, कारण का तर त्यांच्याकडे वेळेची खूप कमी आहे. कोणता ड्रेस घालू याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करण्यापेक्षा जो हाताला येतोय जो चांगला दिसतो म्हणजे अर्थात चांगला जो आहे तो तोच मी घालणार आहे, आणि मग त्याच्यापेक्षा मी पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा याच्यामध्ये जास्त वेळ घालवेल. म्हणजे जेव्हा स्टीव जॉब्सला विचारलं होतं की हे अशा पद्धतीचं एक उदाहरण विचारलं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की कपडे कोणते घालू याच्यापेक्षा मी पैसे कुठे इन्व्हेस्ट करू किंवा नवीन अजून काय डेव्हलप करू याच्यामध्ये मी जास्त वेळ घालवू शकतो, म्हणून मी एकाच कलरचे टी शर्ट वापरतो. आणि मला जर विचारलं की काळा रंग का वापरतात तर मी त्याचं उत्तर सांगेल की काळा रंग कधीच आपला रंग बदलत नाही, त्याच्यामुळे मी नेहमी ब्लॅक टी शर्ट वापरतो. ओके सर, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सविस्तरपणे दिलेली आहेत या ठिकाणी. छोटीशी एक सूचना आहे, बघा इतिहास या विषयाच्या बॅचेस हिस्ट्री बाय सचिन गुळे ह्या ऍप्लिकेशन वरती, हे ऍप्लिकेशन तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, लेक्चर घेतानाच मला न्यूज आली होती आणि म्हणून मी हे त्याचं पोस्टर पण बनवलं की आतापर्यंत अँड्रॉइड या मोबाईल वरतीच अवेलेबल होतं, परंतु आजपासून ऍपल आयफोन किंवा iOS या ऍप्लिकेशन मध्ये किंवा ऍप स्टोअर वरती सुद्धा हे ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. खूप साऱ्या मुलांचे फोन आले होते, हे मध्यम क्लासच होते परंतु आयफोन वापरत होते, आणि ज्यांच्याकडे ऍप्लिकेशन नव्हतं त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की आयफोन वरती सुद्धा हिस्ट्री फॉर ऑल हे हिस्ट्री बाय सचिन गुळिक हे ऍप्लिकेशन अवेलेबल आहे, तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता. ह्या सगळ्या बॅचेस आहेत, राज्यसभा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा गट ब आणि गट क मुख्य परीक्षा पूर्वपरीक्षा, त्याचबरोबर डिपार्टमेंट PSI वनसेवा मुख्य स्टेट बोर्ड हिस्ट्री फाउंडेशन बॅच प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि सगळ्या वन डे बॅचेस, त्याचबरोबर सरळ सेवेसाठी चार विषयांच्या बॅचेस सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आपण कमी व्हिडिओमध्ये टाकून देतोय. खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ही सरळ सेवेची बॅच सुद्धा मिळून जाते. ह्या सगळ्या बॅचेस आहेत आणि ह्या बॅचेस तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळिक ह्या ऍप्लिकेशनमध्ये अवेलेबल आहेत. अद्यापर्यंत ऍप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या, कारण का तर याच्यामध्ये मी फ्री व्हिडिओज टाकलेले आहेत ते बघून घ्या. दुसरी गोष्ट, खूप साऱ्या PDFs टाकलेल्या आहेत ते आपण बघून घेता येतात तुम्हाला. खूप सारे प्रश्न आहेत सरावासाठीचे, तिथं टिक मार्क करून तुम्ही प्रश्न सोडवू शकता. तर हे सगळं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही त्याचा ऍप्लिकेशनमध्ये गेला की तुम्हाला तिथं दिसून येईल सगळं, ठीक आहे. यानंतर सर्वात महत्वाचं, ह्या अशा प्रकारच्या काही बॅचेस आहेत. फाउंडेशन बॅच आहे, गट क मुख्य परीक्षा ब ची समाज सुधारकांची बॅच आहे, NCERT स्टेट बोर्ड आहे, आणि गट ब आणि गट क त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा. आणि सर्वात शेवटी जाता जाता मी मात्र तुम्हाला एक स्टोरी नक्की सांगायला विसरणार नाही. एका कुंभाराने चिखल घेतला आणि त्यानं चिखल घेतल्यानंतर त्या चाकावरती फिरवत फिरवत त्यानं चिलीम बनवली. चिलीम म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये गांजा ओढला जातो किंवा फुकला जातो, ठीक आहे. आणि त्यानंतर त्यानं चिलीम पूर्ण बनवली, बनवल्यानंतर त्याची मती फिरली, त्याचा विचार फिरला, आणि विचार फिरल्यानंतर त्या चिलमीला चिलीम जी बनवली होती तर त्याचा त्यानं मोडली, आणि मोडल्यानंतर काय केलं त्यानं त्याची घागर बनवायला सुरुवात केली. तेव्हा ती जी चिलीम होती त्या चिलीमनं विचारलं की कुंभार दादा तुम्ही अर्थातच तुम्ही चिलीम बनवली तिला मोडून तुम्ही घागर बनवली असं का केलं? त्यानं सांगितलं की माझी मती फिरली, तुमची मती फिरली परंतु माझं जीवन बदल झाला, माझ्या जीवनामध्ये बदल झाला, कारण मी जर चिलीम झाली असती तर मी स्वतः जळाली असती आणि दुसऱ्यालाही जाळलं असतं, परंतु आज तुम्ही मला घागर बनवलं म्हणजेच मी स्वतःही शांत राहणार आणि दुसऱ्याला सुद्धा शांत पाणी पिण्याचा लाभ देणार आहे. तशाच पद्धतीनं इथं काम करणारे शिक्षक, इथं काम करणारे मार्गदर्शक हे सुद्धा तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचं काम करतात. मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण यातून खूप चांगल्या पद्धतीची माहिती आत्मसात करून घ्या, हे जीवनामध्ये असेल आणि त्याचबरोबर तुमच्या MPSC च्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये असेल, आणि जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना आम्ही शिक्षक सर्वजण, मी एकटाच नाही तर माझ्यासारखे अनेक महाराष्ट्रातील शिक्षक आहेत, तर हे सगळे तुमच्या लाईफला अशा पद्धतीनं आकार देण्याचं काम करतील. मात्र ह्या आकार देण्याच्या कामातून तुमचं आयुष्य हे सर्वोत्कृष्ट बनलं पाहिजे, एकच अशी अपेक्षा आहे की I am selected आणि I am selected नंतरच्या काही वर्षानंतर तुमचं नाव कुठेतरी ऐकायला मिळायला पाहिजे की आदर्श अधिकारी महाराष्ट्रातील किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस मधले. हे काही शब्द ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम नाही तर भारतातील तमाम मार्गदर्शक हे आसुसलेले असतात, त्यांचे कान अगदी आतुरतेने वाट पाहतात की I am selected हे शब्द कधी मला ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर आदर्श अधिकारी हा स्टुडंटला मी शिकवलं होतं. माझी अशी अपेक्षा आहे की मी पण 100 वर्षापर्यंत शिकवत राहावं आणि तुम्ही पण 100 वर्षापर्यंत शिकावं, म्हणजे 101 वर्ष किंवा 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतील तर त्यावेळी
तुम्ही असं म्हणायला पाहिजे की मास्तर छान शिकवत होतं, आणि मी पण म्हणायला पाहिजे की ॲज अ स्टुडंट खूप छान होते तुम्ही सगळेजण. तर इथंपर्यंत जगायचं, म्हणून माणसं टिकवा, मैत्री टिकवा, आणि त्याचबरोबर कोणालाही दुखवण्याचा आपल्याला अधिकार दिलेला नाही. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की समस्या येत राहतात, आव्हानं खूप सारे येत राहतात, परंतु आपलं सामर्थ्य घडवण्यासाठी हे सगळे अडथळे स्पीड ब्रेकर्स येत असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह घ्यायचं नाही, त्याला पॉझिटिव्हली आपण डील करायचे असते. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, सरळ सेवा असेल, तलाठी असेल, UPSC असेल, तर ह्या सगळ्या परीक्षेमध्ये खूप सारे स्पीड ब्रेकर्स असतात, खूप साऱ्या अडचणी येतात. मग लग्नांच्यापासून वाढत्या वयापर्यंत, सिलेबसपासून पैशापर्यंत, घरच्या विरोधापासून सगळ्यापर्यंत ह्या सगळ्या समस्या आपण फेस करत करत एक दिवस असा असतो की ज्या दिवशी आपण तो क्राऊन, तो ताज हा आपल्या डोक्यावरती आपण 100% घालत असतो. फक्त स्वतःवरती प्रचंड विश्वास ठेवा. जे जे विरोध करतात, जे जे तुम्हाला नकारार्थी बोलतात आता, त्या सगळ्यांकडे टोटली दुर्लक्ष करा. हत्ती रस्त्यावरून जात असताना कुत्रे खूप सारे भुकत असतात, आणि हे कुत्रे भुकत असताना हत्ती बिलकुल त्याच्याकडे लक्ष देत नाही. कारण का? तर हे माझ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, किंवा मला या गोष्टी मॅटर करत नाहीत. आणि त्याच्यामुळं तुम्हाला विरोध करणारे लोक असतात, तुम्हाला विरोध करणारे जे जे फॅक्टर्स असतात, ते या सगळ्यांकडे दुर्लक्ष करा. एकच सिंपल मी काल एकाला वाक्य बोललो होतो की शेजारचे मामच्या घरच्यांवरती लग्नासाठी खूप सारा दबाव टाकतात. मी एकच प्रश्न केला की शेजारचे घर चालवतात की तुझा खर्च करतात, त्यांनी काहीच नाही सांगितलं. मग त्या शेजारच्यांना ब्लॉक करा किंवा घरी येण्याचं बंद करा, म्हणजे तुमचा प्रवास जो आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये जो डिस्टर्बन्स होतो तो कमी होईल. असे सक्त वागा. मी ज्यावेळी अभ्यास करायचो त्यावेळी काही लोकांनी डिस्टर्ब केलेलं होतं, त्या लोकांना ब्लॉक केलं, ते ब्लॉक अजून काढलेलं नाही, ते लोक नवीन नंबर घेऊन आता मेसेज आणि कॉल करतात. मी काढलेलंच नाही. कारण का? तर आपल्या सोबत वाईट दिवसामध्ये एकही सोबत नसतो, पण चांगल्या वेळेमध्ये खूप सारी लोक कौतुक करायला येतात, आणि कौतुक करणारी लोक पहिल्यापासून शेवटपर्यंत जे चांगले असतात, तर ह्याच लोकांबरोबर तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे म्हटलं जातं कधी कधी फिलॉसॉफीच्या भाषेमध्ये की आपल्या प्रगतीबद्दल बोलणारे जे लोक असतात आपल्या अवतीभोवती, तर त्यांच्यासोबत तुमचे संबंध चांगले पाहिजेत. प्रगतीबद्दल आणि आपल्या सक्सेसबद्दल जर आपल्या प्रगती आणि सक्सेसबद्दल जर एकही शब्द जर बोलत नसेल तो समोरून, तर तो काहीच कामाचा नसतो, त्याला लगेच डिलीट करायचा असतो. कारण का? तर तो तुमच्या अधोगतीला, प्रगतीला नाही तर अधोगतीला जबाबदार असतो. आणि म्हणूनच अशी लोक तुम्ही तुमच्या आयुष्यातून पूर्णता काढून घेतले पाहिजेत. मग तुम्ही राजकुमार राव यांचा मूवी बघितलाच असेल, शादी में जरूर आना किंवा काहीतरी आहे, ते कलेक्टर होतात आणि त्या मुलीनं नाकारलेलं असतं, तीच मुलगी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत असते. तर या ही एक स्टोरीज आहे, पण अशा स्टोरी पण खूप साऱ्या असतात, पुण्यामध्ये काही घडून जातात अशा स्टोरीज. तर मग घरचे असतात, नातेवाईक असतात, किंवा खूप सारे लोक असतात, तर यांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा. 100% एक दिवस तुमचा असेल. म्हणजे म्हणतात ना, काही लोकांची वेळ येते, तुमचा जमाना येऊन जाईल, आणि ह्या जमाना आल्यानंतर मात्र तुम्ही 100% स्वतःला एवढं प्राऊड फील कराल. किंवा अभ्यासच असा करायचा आहे की आपल्या आई वडिलांना आपल्याबद्दल खूप मोठा अभिमान वाटला पाहिजे. मी महाबळेश्वरला गेलो होतो आणि तिथे दोन विद्यार्थी भेटले मला. ते विद्यार्थी भेटल्यानंतर माझे वडील होते, आमच्या घरचे होते, आणि वडिलांना लक्षात आले की एवढा मोठा विद्यार्थी हा तुझा विद्यार्थी आहे का? कारण मी लहान दिसत होतो आणि ते खूप मोठे दिसत होते. तेव्हा वडिलांना रिअलाइज झालं की खरंच हे काहीतरी आहे. अर्थातच असं काहीतरी तुम्ही सिद्ध करून दाखवा. मी माझ्या मित्राला माझ्या विजिटिंग कार्डवरचं नाव नेहमी एडिट करण्याची संधी देतो आणि तो त्रास देतो सारखा. पा संजय पहाडे सरांना पहिल्यांदा MA MPhil लावलं होतं, त्याच्यानंतर मी नेटची डिग्री लावली, नेट पास झालो, त्याच्यानंतर आता PhD अर्थातच PhDला आता झालं माझं फायनली रजिस्ट्रेशन, PhD करतोय, आणि आता सध्या त्यांना PhDचं लावायला सांगितलं. काही दिवसामध्ये अजून एक दोन डिग्र्या लागतील. तर मी संधी देतोय नाव एडिट करण्याची माझ्या मित्र संजय पहाडे सरांना. तर तशाच पद्धतीनं तुमचं जे नाव आहे, माझ्याकडे पण सेव आहे, माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही नसेल तर पाठवून द्या. तुमचं जे नाव आहे तो तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या शिक्षकांना किंवा तुमच्या संबंधितांना एडिट करण्याची संधी द्या. तुमच्या नावापुढं IAS, IPS, PSI, STA, ASO किंवा वाट एव्हर तुमची जी काही ड्रीम पोस्ट आहे, तर हे पोस्टचं नाव त्यांना लावण्यासाठी एडिट करण्याची तुम्ही संधी दिली पाहिजे. अभ्यास पूर्ण ताकदीनिशी करा. अभ्यास करून कोणी मेले असं अद्यापर्यंत मी तर ऐकलेलं नाही, आणि मेलं तर त्याच्या नावाचा इतिहास बनेल. मग इतिहास बनवा, मग तो मरा किंवा करा, अर्थातच तुम्ही पास होण्यासाठी पूर्ण ताकदीने अभ्यास करा. अर्थातच शेवटी सांगायचं, हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर या लेक्चरला लाईक करायला बिलकुल विसरू नका.
हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर याच्याखाली कमेंट करा की लेक्चर कसं होतं. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण हे शेअर केल्यानंतर त्याला पण काही गोष्टी कळून जातील, काही गोष्टीचं क्लॅरिफिकेशन होणार आहे. आणि आपला हा जो चॅनल आहे हिस्ट्री बाय सचिन गोळे, तर हा सबस्क्राईब करून ठेवा. पुढचं लेक्चर हे तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येऊन जाईल की या तारखेला आहे. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेहमी आनंदी रहा, नेहमी तंदुरुस्त रहा. कारण का तर खूप मोठ्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तुमच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्यांची गरज आहे आणि हेल्दी अधिकाऱ्यांची गरज आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह अधिकाऱ्यांची गरज आहे आणि तब्येतीनं असेल किंवा आदर्श असेल तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज आहे. अभ्यासाबद्दल कोणतीही अडचण जर तुम्हाला जाणवत असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. व्हॉट्सअपवरती मेसेज करून वेळ घ्या आणि कॉल केला तरी चालेल. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार आहे. अशाच पद्धतीनं अभ्यास हा आदर्श अधिकारी होण्यासाठी करा. कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर असतील तर हा तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्राम असेल, आम्ही तुमच्या अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी 24 तास तत्पर आहोतच. त्याचबरोबर हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभारी आहे. लेक्चर आवडलं असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. थँक्यू सो मच. Wish you all the best.